राहत नाही मला, एवढं श्रेष्ठ हनुमानजी किती. आता काय सांगावं महाराज, त्यांच्या संकल्पने बायको हरवली देवाची तर त्यांनी सापडून दिली, बरोबर आहे का नाही. ऐका, आणि जो नैष्ठिक ब्रह्मचारी आहे, किती ब्रह्मचारी, पण आपलं जर लग्न जमत नसलं तर ब्राह्मण आपल्याला त्याचीच पूजा करायला सांगतात असं गमन. काहीतरी कारण असेल ना त्याचं. कारण ऐका, मारुतरायाचं किती वर्णन केलं मी, हनुमान चरित्र कथा केली होती, लय गोड कथा आहे. माझ्या मारुतीच्या समोर यमाने लटलट कापा, यम कोणापुढं झुकला नाही कधी. तुकारामजी जर सोडले त्यांच्यापुढे एक यम कापतो, तुकाराम तुकाराम नाम घेता, आणि दुसरं ह्या बाबा पुढे यम कापतो. कसा, एक तर यम याच्या सकाळी 7 वाजता मारुतरायाच्या समोर आला एकदा. काय ताकद आहे बाबा यमाची यांच्या पुढं टरटर करायची, ती गदान शेपटी पाहिल्यावर यम आला आणि यमाने दंडवत घातला. मारुतराय नमस्कार, काय काम काय, तुमच्या माईला घेऊन जायचं म्हणे उद्या. मारुतरायला सांगा माईला घेऊन जायचं. बरं यमा, किती वाजता घेऊन जायचं? 12:30 वाजता घेऊन जायचं. बरं बरं बरं, जाणं घेऊन, तुमची परवानगी असेल तर नेतो, माझी तेवढी ताकद नाही तुम्हाला विचारल्याशिवाय माईला घेऊन जायची. तुमची परवानगी असेल तर, मारुतरायची शक्ती सांगतो, परवानगी असेल तर घेऊन जातो, तुमची परवानगी नसेल तर आपली तेवढी ताकद नाही तुमच्या माईला घेऊन जायची. काय हरकत नाही मग, मी सांगतो ना माईला 12:30 उद्या न्यायचं म्हणून. घरी आले मारुतराय, अंजनी मातेचं दर्शन घेतलं. माय उद्या यम येतोय तुला न्यायला, किती वाजता येतो रे मारुती? 12:30 म्हटला तो, त्याला मान 9:00 येईन मन सकाळी. कोण सांगितलं? कोणी अंजनी. असं कोणाला वाटतं लवकर मराव म्हणून? वाटतं तुम्हाला? 2 गोष्टी अशा आहेत महाराज, त्या कोणालाच नको वाटत नाही. एक पैसा आणि एक आयुष्य. बसल्यापैकी करा बरोबर बोट, त्या 2 गोष्टी नको वाटत आहेत मला म्हणा. आहे कोणी याच्यातला? असा कोणीच नाही महाराज ज्याला पैसा नको वाटतं आणि ज्याला आयुष्य नको वाटतं. असं एक एक क्षणच आयुष्य मागण्याकरता आपण पांडुरंगाच्या मारुतरायाच्या दारात जातो. आणि अंजनी मायने सांगावा रे 12:30 नाही, सकाळी 9:00 ये म्हणा त्याला. कोणाला मरावं वाटतं? आमचे इंगळे बाबा एक विनोद सांगायचे, गेले बाबा विनोदाचा बादशहा जर वारकरी संप्रदायात कोणी असेल तर कैलासवासी बाबासाहेब महाराज इंगळे. बाबा नेवाशाला आले माझ्या घरी एकदा, मला त्यावेळेस मी कीर्तन करत नव्हतो. मला म्हणे अक्षय मिले चॅप्टर कीर्तन करा म्हणे. महाराष्ट्रातला खरंच चॅप्टर होते मला, बुद्धी होती खतरनाक होते. किती चॅप्टर आहे म्हणे? एकदा यम मला न्यायला आला मी, ऐक म्हणे, यम मला न्यायला आला आणि यमाने सांगितलं कोणाला मरू नाही वाटत त्याच्यावरचं उदाहरण दिलं होतं बाबांनी. यम न्यायला आला, यमाने सांगितलं हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज इंगळे 10 मिनिटांनी तुम्हाला न्यायणार आहे मी. आता मी एवढा चॅप्टर म्हणे, मी यमाला म्हटलो काय हरकत नाही मी तुला चहा कॉफी काहीतरी करतो म्हणे. माऊली महाराज कॉफी बनवली म्हणे मी. कोण सांगतंय? इंगळे बाबा. मी कॉफी बनवली म्हणे आणि त्या कॉफीत गुंगीचं औषध टाकलं म्हणे. गुंगीचं औषध टाकून कॉफी यमाला दिली, यमाने कॉफी घेतली वचेंद्र महाराज आणि यम बेशुद्ध पडला. यम बेशुद्ध पडला आणि मी हातातली यादी घेतली यमाच्या हातातली, एक नंबरलाच माझं नाव हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज इंगळे. मी वरचं नाव खुळलं आणि सगळं शेवटी टाकलं म्हणे, सगळं शेवटी टाकलं. 10 मिनिटांनी यमाला जाग आली, यमाने माझ्याकडे पाहिलं खुश झाला. येऊ सगळ्याला घेऊन गेलो म्हणे, पापणी लावायच्या आत घेऊन गेलो. माझ्या आयुष्यात पहिला माणूस असा आहे ज्याने मला चहा पाण्याचं विचारलं आणि तुम्ही कॉफी पाजली, आपण तुमच्यावर खुश झालो म्हणे. बाबा इंगळे महाराज आता मी यादी वरून चालू नाही करणार, मी खालून चालू करणार आहे. लय गोड सांगायचे ऐका, आणि तसंच झालं. आणि सांगावं कुणी? अंजनी मायने सांगावं. अरे मारुती यमाल मन सकाळी 9:00 ये. 9:00 आलं महाराज येऊ, अंजनी मातेने स्वयंपाक केला पुरणाच्या पोळ्याचा, पुरणाच्या पोळ्याचा स्वयंपाक केला, जीव घातलं यमाला. आणि 12:30 वाजता यमाने फासा टाकलाच, यम कोणाला सोडित नाही. आणि ऐका ना, फासा टाकला पण फासाच बसा ना. तुमच्याकडं कपाशीचं पीक घेतलं जातं का? कपाशीचं, कपाशी ते कपाशी जर उपटायची म्हणली तर असा चिमटा असतो माऊली मला. आता तुम्ही शेतकरी आहे, तुम्ही पाहत राहतो स्टेटस तुमचे, आदर्श शेतकरी. अशी कपाशी जर काढायची म्हणली त्याला चिमटा असतो, ते बसला का बरोबर झाड उपटून येतो, बरोबर आहे ना. तसा आत्मा घेऊन जायला एक फासा असतो महाराज. अंजनी मात्र 12:30 वाजता फासा टाकला, फासाच बसा ना.
एकदा ट्राय झाला, दोनदा ट्राय झाला. यमाने विष्णूला विनंती केली, देवा सगळ्याला घेऊन गेलो आजपर्यंत, पाहुणे नव्हता. पण अंजनी माईने मला जेवू घातलं, रे देवा फासा काय बसाना, माझी एक इच्छा आहे, माझ्यातर्फे 36 वर्षाचं आयुष्य तू अंजनी माईला द्यावा. कोणी सांगावं? यमाने 36 वर्षाचं आयुष्य अंजनी मातेला दिलं. झालं पुन्हा 36 वर्षांनी यायला आला, पुन्हा 36 वर्षच दिलं, पुन्हा 36 वर्षांनी यायला आला, पुन्हा 36 वर्ष, 3 वेळेस 36 वर्षाचं आयुष्य ज्याला भेटलं त्याला मारुतीची माय म्हणतात. पण का भेटलं सांगू? त्या मारुतीने पुत्र भावा आईसा गुंडा आणि ज्याचा तिही लोकी झेंडा असा सेकंद नव्हता का त्याच्या मुखामध्ये रामाचं नाव नव्हतं. दादा त्या रामाच्या नावामुळं, त्या नामस्मरणामुळं आयुष्य भेटलं, बाकी काही नाही. तुमचा आमचा भ्रम आहे फक्त का खाल्ल्या पिल्ल्याने माणसाचं आयुष्य भेटतं. सोडून द्या ही गोष्ट, काही न खातासुद्धा माणूस जिवंत राहू शकतो. याचं अहमदनगर जिल्ह्यातलं उदाहरण देतो मी तुम्हाला. कधी नगरपासून पंढरपूर रस्त्याला जायचं आणि मांदळी नावाचं गाव आहे आणि आत्मारामगिरीचे नावाचे साधू आहे. बाबा काही नाही खाता कित्येक वर्ष झाले, नामस्मरणाच्या बळावर आजपर्यंत साधू जिवंत आहे. ही नामस्मरणाची ताकद आहे बाबा. नामस्मरण मारुत राहायचं होतं पण अंजनी माता 36 वर्षाचं आयुष्य भेटलं. एवढे श्रेष्ठ मारुती, किती श्रेष्ठ. अरे दगड तरले रे, दगड तरले. राम नाव टाकायचं, दगड टाकायचं, राम नाव टाकायचं, दगड टाकायचं. पूल तयार झालं आणि रामाला वाटलं माझ्या नावाने दगड तरतात तर माझ्यात किती ताकद. प्रभू रामचंद्र रात्री 12 वाजता उठले. पण मोठे लोक प्रयोग, रामाला वाटलं आपण दगड टाकून तो. पण मोठे लोक जे प्रयोग आहे ते लोकांतात नाही करीत, ते एकांतात करतात. माझं वाक्य ऐका बरं का, मोठ्या लोकांचे लक्ष नाहीत ते. मोठे लोक प्रयोग कधीच लोकांतात नाही करीत, ती एकांतात करतात. आणि प्रयोग एकांतातच केला पाहिजे महाराज, लोकांतात नाही केला पाहिजे. एखादी चाल म्हणायची ना ती नवीन असली ना ती अगोदर एकांतात गायली पाहिजे. नाही तर काही काही ईद येऊन गातात महाराज आणि मग आपण इथे पहिल्यांदाच बसत होतो महाराज घरी गायचे आपण. एखाद मला एखादं बसवायचं नाही, एखादं उदाहरण बसवायचं ना, मी अगोदर एकांतात केलं पाहिजे मग ते लोकांतात बसवलं पाहिजे. अचानक बोलल्यानंतर ते फिट बसत नाही. प्रभू रामचंद्रांनी विचार केला, सगळे वानर इथं आता माझ्या नावाने दगड तरतात पण मी आता दगड टाकून उपयोग नाही. संध्याकाळी सगळ्या वानराला झोपून दिलं आणि रात्री 12 वाजता बाबा उठले महाराज. समुद्राच्या कडाला गेले आणि सौंड एवढा दगड घेतला. जसा टाकला तसा बुडाला. रामाला वाटलं जास्त जड असं म्हणून बुडाला असे. हलका पवून घेतला, दुसरा टाकला दुसरा बुडा, तिसरा टाकला तिसरा बुडाला, 5 दगड बुडाले 5. रामाला दगड बुडाल्याचं अजिबात वाईट नाही वाटलं सर. पण आपली फजिती कोणी पाहिली का म्हणून प्रभू रामचंद्र पाठीमागं वळालेच. सगळी दुनिया फजितीवर चालू आहे. सगळी पोरं जर असे मोटरसायकलीन चालले ते कवा सायलेंट चालत नाही. आणि पोरग जर रपकन पडलं ते किती लागलं ते नाही पाहत अगोदर. काय पाहत? करेक्ट. आपल्याला कोणी पाहिलं का ते पाहत आणि मग किती गुडघे फुटले ते पाहत. तसंच झालं रामाचं. रामाला दगड बुडाल्याचं अजिबात वाईट वाटलं नाही पण आपली फजिती कोणी पाहिली काय प्रभू रामचंद्र पाठीमागं वळाले. तर हनुमान जीवबाच हनुमंताला विचारलं तुम्ही कधी, ते म्हणे पहिल्या दगडाच्या आधी. त्यानंतर करे हनुमंताला एक गोड कथा आहे महाराज. का रे हनुमंत असं कसं रे, तुम्ही दगड टाकत होते, माझं नाव टाकत होते, पूल तयार झाला, मी स्वतः राम असताना दगड टाकतो, दगड कातरत नाही. माझ्या हनुमानजीने 2 कारणं सांगितले दादा. पहिलं कारण सांगितलं प्रभू रामचंद्राला, देवा तुझ्या नावात किती ताकद आहे तुला माहिती नाही, प्रमाण आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझा नकळे मेघ सामा बाबा सांगितलं, देवा तुझ्या नावात किती ताकद आहे तुला माहिती नाही, तुझ्या नामाचा महिमा तुकोबानी सांगाव, तुझ नकळे घनश्यामा. दुसरं कारण सांगितलं, देवा ऐक देवा,
दगड तू टाकले ते बुडतात का त्याचं कारण ऐक. लय गोड सांगितलं. देवा तुझ्याला धरलं देवा ते तरले देवा. देवा तुझ्याला धरलं देवा ते तरले देवा. तुझ्याला सोडलं देवा ते बुडाले देवा. माझा सोपा प्रश्न आहे तुम्हाला, देवाने आपल्याला धरावं का देवाने आपल्याला सोडावं? हां बोला. देवाने आपल्याला धरावं का देवाने आपल्याला सोडावं? देवाने तुम्हाला धरलं म्हणून तुम्ही कीर्तन ऐकताय दादा. देवाने मला धरलं म्हणून मी कीर्तन सांगतोय. ज्या दिवशी देव तुम्हाला सोडेल त्या दिवशी चौघजण तुम्हाला उचलायला असतील, ध्यान करून ऐका. त्याने धरलं म्हणून बरं चाललंय. प्रभू रामचंद्राच्या नावाने दगड तरलतंय ती मारुतीची किमय आहे. एवढंच नाही, एक उदाहरण सांगेल सगळ्यात मोठ्या संकटातून. असे तर 113 उदाहरण आहे, एक सांगतो. प्रभू रामचंद्र बिभीषणाला गादीवरती बसवायचं, पण तेवढ्याच रावणाचे जे मावस भाऊ आहे का ते पाताळात राहत होते. काय नाव त्यांचं? आई रावण महिराव. यांनी खालून बोगदा खाणला तुकारामजी. हे बोगदा पद्धत काय आता नाही आली रेल्वेची, ते तेव्हापासून आहे बाबा. खालून बोगदा खाणला आणि रात्रीतून राम लक्ष्मण फरार केले. रात्रीतून दिवस उगवला. बिभीषणाला गादीवरती बसवायचं, सुग्री सगळे सज्ज झालेले आणि प्रभू रामचंद्र ते कुठं गेले? लक्ष्मण भैया शोधाशोध चालू झाले. एक तास झाला सापडित, दोन तास झाला, तीन तास झाले, मिळच लागाला. शेवटी हनुमानजीला सांगावं, सीतेचा शोध तुम्ही लावला, लंका तुम्ही जाळी, आता राम आणि लक्ष्मण कुठं गेले तुम्ही शोधा. मारुत्राय असे दमलेले महाराज, सगळी शोधाशोध मीच करायची म्हण. हां गदा वगैरे घेतली, कुठं गेले असते बाबा आता इथं गादीवरती बसवायचं बिभीषणाला, कुठं गेले असते आपले मालक? गदा घेऊन एका वडाच्या झाडाला टेकून बसले मारुत्राय मावली. वडाच्या झाडाला टेकून बसले. आणि पूर्वीच्या काळात पक्ष्याचा संवाद कळत होता त्यांना. त्या दिवशी पंजाब डग साहेब पारनेरला आले होते. पंजाब डग जेवढे हवामान सांगतात ना, जेवढं वातावरण सांगतात, ते कशाच्या ह्याच्यावर सांगतात? पूर्वी आपले लोक हुशार होते शेतकरी राजा. कावळ्याने जर घरं वरती बांधले झाडाच्या शेंड्याला तर पाऊस कमी काढायचा, आणि कावळ्याने जर घरं मध्यभागी बांधले तर समजून घ्यायचा पाऊस जास्त आहे. जुन्या लोकांना कळत होतं. आमच्या काळात आम्ही दोन पुस्तकं वाचली म्हणून आपल्याला लय अक्कल आली आम्ही ते मानत नाही. अरे पण जुने लोक लय हुशार होते महाराज. ऐका मारुत्राय वडाच्या झाडाखाली बसले, माझे मालक कुठं गेले असतील? लक्ष्मण भैया कुठं गेले असतील? आणि त्या वडाच्या झाडावर पक्ष्याचा संवाद चालू होता. एक गर्भवती गिधाडीन होती, गर्भवती. आणि गर्भवती गिधाडीनीच्या शेजारी गिधाड आलं. ऐका आणि गिधाडाने विचारावं गिधाडीने, का ग आता तू गर्भवती आहे म्हणे, तुला काय खावं असं वाटतं म्हणे? रामायणामध्ये डोहाळे नावाचं प्रकरण आलं, ऐका. डोहाळे इकडे करतात ना, डोहाळे डोहाळे यांना नाही हो, तुमच्याच इचेरी तुम्ही. डोहाळे नावाचं प्रकरण आहे. गिदाडीनीला विचारावं गिदाडाने, अग तुला काय खावं असं वाटतं? तिने सांगावं, तुम्ही मला देणार का म्हणे? हो म्हणे, नवरा आहे तुझं, देणार ना म्हणे. काय खावं असं वाटतं बोल. तिने, मला कच्चं मांस खावं असं वाटतं. कोणी सांगावं? गिदाड काय खातेत तुम्ही सांगा मला, काय कच्च मांस कोण खात बोला ना. काय खावं असं वाटतं म्हणे? कच्च मांस खावं असं वाटतं. तुम्ही देणार? हो म्हणे देणार. कुठून आणणार? खाली मारुत्राय बसलेले वडाच्या झाडाला टेकून, वर त्यांचा संवाद चालू. मी आणणार, कुठून आणणार? आत्ता आई रावण महिरावणाने म्हणे, गोरे पान दोन पोरं त्यांच्या यात्रा आहे म्हणे, खाली देवीची यात्रा, आणि त्यांना बळी देतात म्हणे. दोन गोरे पान पोरं अतिशय सुंदर दिसायला त्यांना घेऊन गेला म्हणे. त्यांना कापलं का देवीच्या पुढं, मी खिडकीतून घुसतो म्हणेन, कच्च मांस तुला घेऊन येतो. कोणाचा संवाद चालला? गिधाडन गिधाडीनीचा. महाराज हा संवाद ऐकला खाली मारुत्रायाने. गदा घेऊन घेतलेले मारुत्रायाने विचार केला, दोन तरुण पोरं दिसायला सुंदर, खांद्यावर घेऊन गेले, दुसरे तिसरे कोण नाही, हे आपले राम आणि लक्ष्मण दोघे म्हणे. मारुत्रायाने खांद्यावर गदा टाकली, जय सियाराम, पाताळात प्रवेश केला. खाली गेले, रामाची लक्ष्मणाची अशी यात्रा चालू होती डीजे समोर. त्यांची देवी काळी जरा देवी राक्षसांची, तिच्या समोर कापायचे, पण अगोदर यात्रा चालू होती डीजे समोर, आणि भले राक्षस नाचत होते डीजे समोर.
डीजे समोर कोण नाचत तुम्ही सांगा ना मला काय करायचं. भले जीप काढून नाचत होते महाराज काय सांगा मग. आणि नाचायची पद्धत काय आज नाही आली, ही शंकराच्या लग्नापासून आहे महाराज. शंकराच्या पुढे नाचले भूते वेताळे नाचती 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 हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती हर्षयुक्त उमापती शंकरा पुढे नाचले कोण नाचलं भूत नाचले. आता मग डीजे समोर नाचले कोण असते ती जीभ काढून ते तवापासून उपमा त्याच्या लग्नात. इकडं नाचणं काम चालू रामाच्या लक्ष्मणाच्या समोर भले राक्षस नाचत होते. ज्या देवीच्या समोर रामाला लक्ष्मणाला कापायचं होतं हनुमानजी देवीच्या मंदिरात घुसले काळी जरात देवी महाराज मारुतरायाला पाहिलं आणि देवी लट 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 कापायला लागली. आता त्याची शेपटी आणि त्याची गदा पाहून कोणाला भीती नाही वाटणार बाबा. लट लट कापायला लागली देवीला विचारलं मारुतरायाने का ग तू खाणार एक म्हणी यांना आपण नाही खाणार. मग जशी देवी उचलली तशी कुठं टाकली सांग. जावनी पातळा केली देवीची अवकळा देवीची अवकळा केली देवीची अवकळा जावनी पातळा लट 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 कापायला लागली. देवी जशी उचलली जावोनी पाताळा केली देवीचे अवकळा जशी देवी उचलली कुठं ठेवली सांगत ना कीर्तनातून घरी जाऊन अभ्यास करा. आणि देवीच्या जागेवर मारुतराय बसले महाराज. मारुतराय बसले अकरा अविकार रूप धारण केलेलं प्रभू रामचंद्र लक्ष्मण मैया ज्या वेळेस दरवाजाच्या बाहेर आले आणि दरवाजा लावलेला आहे आणि आतमधून देवीने आवाज दिला देवीच्या जागेवर मारुतराय बसलेले. मारुतराय सांगतो काय शक्ती बरं का. देवीच्या जागेवर ते अकरा विकरा रूप धारण करून मारुतराय बसले आणि आतून आवाज दिला ऐका राक्षसांनो. राक्षसांनी विचार केला देवी बोलायला लागली या वर्षी ह्या वर्षी माझ्या समोर बळी कापायचे नाही मला जिवंत खायचे. राक्षसांनी विचार केला देवी बोलायला लागली म्हणे कोपलेली देवी आपल्या संग बोलायला लागली ह्या वर्षी आपलं चांगलं होणार त्यांना आतमध्ये त्यांना कापू नका त्यांना जिवंत सोडा समोरून नका सोडू म्हणे वरून टाका. सगळे राक्षसांनी घरी जा म्हणे सगळ्यांनी एक पण थांबायचं नाही सगळ्यांनी आतमध्ये कड्या लावून बसा एक जरी बाहेर दिसलं सुपडा साफ करून टाके. देवी बोलते म्हणे तुमची देवी कोण बोलत होतं तुमची देवी बोलते एक जरी राक्षस बाहेर दिसलं सगळ्यांनी कड्या लावून आतमध्ये बसा म्हणे बाहेर दिसलं तर सुपडा साफ करून टाके. गावात कीर्तन चालू असताना घरी कड्या लावून बसते त्यांना काय म्हणतात तुम्ही सांगा मला काय करायचं एक पण बाहेर न दिसलं पाहिजे एक. प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैयाला वरून खाली टाकलं दादा आणि वरून खाली टाकल्यानंतर हनुमानजी देवीच्या रूपात बसलेले आहे. प्रभू रामचंद्र लक्ष्मण भैया लट 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 कापतात. विचारलं देवीने कहासे आया सांगावं रामाने हे दशरथ नंदन आहे या मारा भाई आहे हे माझा छोटा भाऊ लक्ष्मण आहे आम्ही दशरथाचे पोर आहोत आता मी तुम्हाला खाणार. प्रभू रामचंद्राचे अशी होट असं चालू होतं काहीतरी म्हण काय म्हणतो म्हणे रामाचं चालू होतं श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बर नवर गुबर भीमल जश भीमरूपी महारुद्रा कोण म्हणायचं काय म्हणतो म्हणे कोणी वाचवायला येईन का म्हणे तुम्हाला आता मी खाणार आहे तुम्हाला कोणी वाचवायला येईन का म्हणे तुम्हाला इथं. मारुतीने देवीची देवीकडे पाहिलं रामाने रामाने सांगावं देवी माझा जर हन्म्या जरी इथं आला ना वाक्य ऐका
माझं जर हानम्या जर इथं आलं ना तो ही पळती भुई थोडी होईन म्हणे महाराज. टचकन डोळ्यात पाणी आलं त्या मारुतीच्या. एवढा विश्वास स्वामीवर एवढा. पण रूप धारण केलं होतं, सोडता येत नव्हतं. कोण हानम्यान कोण मारुती माहीत नाही म्हणे मला, मी तुम्हाला खाणार आहे. रामाने सांगितलं खाय ना मग, मी तुम्हाला खाणार आहे खाय ना मग. तुम्हाला भीती नाही वाटत का म्हणे? रामाने सांगितलं अजिबात नाही. का? ते मी सगळ्या देवी पाहिल्या म्हणे, सगळ्या देव्या पाहिल्या, पण शेपटीवाली देवी पहिल्यांदाच पाहिली म्हणे. बास मारुतराला वाटलं गेम फसली बाबा. रूप टाकून दिलं तर रामचंद्राचं दर्शन घेतलं. एवढा गोड विश्वास, एवढा सदृढ विश्वास माझ्यावरती देवा. चला तिकडं विभीषणाला गादीवरती बसवायचं, उशीर होतोय. पण तेवढ्यात एका राक्षसाने दरवाज्यातून डोकून पाहिलं. अरे हे तिघ एकच आहे म्हणे, तिघ एकच आहे म्हणे, यांची सत्ता स्थापन झाली म्हणे. मी तवाचं सांगतो, तुम्ही मनार घेऊ नका. हे तिन्ही एक आहे म्हणे. राक्षस आई रावणाकडे पळत गेला. अरे तो त्यांचाच माणूस आहे म्हणे, आतमध्ये देवी नाही. त्यांची सत्ता स्थापन झाली म्हणे, शपथविधी पण झाला म्हणे. सगळे आई रावण आणि ते बाणं घेऊन लढाई चालू झाली महाराज. पण त्या आई रावणाला एक वरदान होतं, त्याचं रक्ताचा थेंब जर खाली पडला ते एका रक्ताच्या थांबातून राक्षस निर्माण होत होता. प्रभू रामचंद्र जशी जशी सुंबेसर बाण मारायचे, रामाचा बाण त्याला लागला आणि रक्त खाली पडलं का 10 थेंबातून 10 राक्षस, 100 थेंबातून 100 राक्षस. डोकं बंद झालं बाबा. मग हनुमानजींनी विचार केला काहीतरी करा लागेल. 2-4 राक्षस फोडले महाराज. तेव्हापासून फोडाफोडीचं राजकारण आहे ते काय आता थोडे. 2-4 राक्षस फोडले. नेमकी याचं गुपित काय म्हणे? त्याने आम्हाला नाही माहिती, याच्या बायकोला माहिती असेल ना. हनुमानजींनी विचारलं बायको कुठे? ते म्हणे अमक्या अमक्या ठिकाणी. मारुतरायांनी गदा टाकली खांद्यावर. जय सियाराम. काय नाव आहे रावणाच्या बायकोचं? तुम्ही सगळे हुशार आहेत म्हणून थोडं डीप घुसलोय मारुतरायचं सांगायला. काय नाव आहे रावणाच्या बायकोचं? चंद्रसेना. मंदोदरी नंतर सुंदर कोणी दिसायला असेल तर चंद्रसेना. समोर गेला चंद्रसेनाच्या, मारुतरायाने विचारावं, सांग तुझ्या नवऱ्याचं मरण कसे द्या. आता कोण सांगणार आहे नवऱ्याचं मरण? चंद्रसेनाने सांगितलं सांगते म्हणे नवऱ्याचं मरण, पण एक अट आहे. एक अट आहे म्हणे. काय? एक नवरा मेला त्याच्या बदल्यात दुसरा द्यावा लागेल. मारुतराय 3.5 फूट मागं सरकले बाबा. आपल्याला तर सावली चालत नाही, हिथं म्हणते नवरा आपल्याच्या जमणार नाही. चल तुझा विषय संपला म्हणे, तू नको येऊ. तुझा जो मालक आहे ना मालक, त्याला मी लहानपणी पाहिलं म्हणे. त्याच्याबरोबर तू माझं लग्न लावून देत असेल तर मी माझ्या नवऱ्याचं मरण सांगते म्हणे. आता मारुतरायाने विचार केला, आपला ह्यो बाबा एक वचनी एक पत्नी एक बाणी सीता सोडून कोणाकडंच पाहत नाही. आणि आपण जर हिला शब्द दिला आणि त्या बाबाने जर नाही लग्न केलं तर काय करायचं? पण नाही विचाराव तर हिचा नवरा मरत नाही. मारुतरायाने सांगितलं माझी एक अट आहे, मी रामाली इथं घेऊन येतो, तुम्हाला काय गप्पा मारायचं ते मारा. पण माझ्या मालकाचा जर इथं अपमान झाला तर मी सेकंद थांबणार नाही. आठ मंजूर. सांग म्हणे नवऱ्याचं मरण कशात आहे? इथून 1.5 किलोमीटर एक गुफा आहे म्हणे, तिथं अमृताचा कुंभ आहे म्हणे, तिथं भुंगेत भुंगा अमृत घेऊन येतो माझ्या नवऱ्याचं. जिथं रक्त सांडेल त्या रक्तावरती जर भुंगा बसला का त्याच्यातून राक्षस तयार होतो. मारुतराया तुम्ही भुंगे बंद करा, माझा नवरा अपमरण. मारुतराय गेले, गुहेच्या बाहेर भुंगा आला का धरला का दाबला, धरला का दाबला, सगळे भुंगे मरायला लागले. मेन मालक बाहेर आला, आपले भुंगे कार्यकर्ते कशाने मरायला लागले म्हणून पाहायला. मालकाने पाहिलं मारुतरायाला, मारू नका जीवदान द्या. जीवदान देतो पण एका आठीवर. चंद्रसेनाचं घर आहे इथून, आणि चंद्रसेनेच्या घरात एक कॉट आहे म्हणे, एक पलंग एक दिवाण आहे. भुंग्या एवढा कोरायचा का एक माणूस बसल्यावर मोरडा नाही पाहिजे, पण 2 बसले का मोरड्याशिवाय राहायला नाही पाहिजे. आता भुंग्याची जातच कोरायची, त्यांना काय सांगा लागत का? मी भुंग्याचं सांगतो, तुम्ही मनावर घेऊ नका. भुंग्याची जात कोरायची असते, भुंग्याची जातच कोरायची. भुंग्याने आदेश दिला, भुंगे गेले एवढा कोरला का एक माणूस बसल्यावर मोडला नाही पाहिजे. इकडं अहिरावणाचा वध झाला, प्रभू रामचंद्र खुश झाले. आणि प्रभू रामचंद्र खुश झाल्यानंतर चल हनुमानजी पटकन विभीषणाला राजगादीवरती बसवायचंय. मारुतीने सांगितलं तेव्हा तो मेला पण त्याची बायको म्हणते तुमच्या बरोबर लग्न करायचं. अरे मारुती तुला माहिती आहे ना मी एक वचनी एक बाणी एक पत्नी आहे, कशा काय गोष्ट शक्य आहे? मी आहे ना म्हणे. चला तुम्ही, तुम्हाला काय करायचं?
मारुतरायाने खांद्यावर घेतलं, चंद्रसेनेच्या समोर प्रभू रामचंद्राला ऐकलं, आणलं चंद्रसेनाचं रूप पाहिलं रामाने, लय गोड महाराज चंद्रसेना दिसायला. चंद्रसेना काय साधी नव्हती दिसायला महाराज, चंद्रसेनाचं रूप पाहिलं, प्रभू रामचंद्राचं रूप पाहिलं चंद्रसेनेने, चंद्रसेनाचं रूप पाहिलं प्रभू रामचंद्राचे. दिवाणावरती बसले राम, बोली होती एक माणूस बसला का मोडला नाही पाहिजे, औक्षण वगैरे केलं चंद्रसेनाने, ताड बाजूला ठेवलं आणि आपली मनातली गोष्ट, आपली मनातली गोष्ट रामाला सांगावी म्हणून चंद्रसेना रामाच्या शेजारी बसणार. जशी टेकली तसा काढकन दुवार मोडला, मोडला हनुमानजींनी लगेच सांगितलं, मालक चला मी अगोदरच सांगितलं होतं माझ्या मालकाचा सेकंद जरी अपमान झाला मी थांबून देणार नाही. चंद्रसेना रडायला लागली, तुम्ही शब्द दिला होता. रामाने सांगितलं क्षमा असावी, या जीवनामध्ये मी एक वचनी, एक पत्नी, एक बाणी आहे, 100% मी तुझा स्वीकार करेल. हीच चंद्रसेना पुढच्या जन्मामध्ये सत्यभामा म्हणून जन्माला आली आणि मन्या सगट तिला बायको करून घेतलं, त्याचं नाव आहे रामदादा. एवढी सुंदर, अरे किती संकटातून मारुतीने काढला होता काय सांगाव. आज ते अभंग घेतला नाहीतर मग नुसतं मारुतीचं सांगितलं असतं, पण चला अभंग जो घेतला अभंगाकडे घेतो. विठ्ठल विठ्ठल स्पेशल हनुमान जरी सांगायचं म्हटलं तर 2-2, 3-3 तास पुरत नाही, एवढ्या गोड कथा आहे. अभंग घेतलाय मी रूप पर, अभंगाचा पहिला शब्द आहे रूप. रूप रूप शब्द सोडून पुढं जात नाही बाबा. तुम्ही म्हणले 11, तुम्ही म्हणले 12, तुम्ही म्हणले 2, तुम्ही म्हणले 8 दिवस करायचं, रूप शब्द सोडून पुढं जात नाही. रूपाच्या पुढं गेलं तर आपल्याला रूपाय द्यायचं नाही. मोठ्या साधूचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. मी ज्यांचा फेटा बांधला आहे महंत शांतीब्रह्म भास्कर गिरीजी बाबा श्रीक्षेत्र देवगड, आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसळ बाबांचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. ऐका, 166 उदाहरणे गुरुजी माझ्याकडे आतापर्यंत रूपाची. अजून माझा स्टडी चालू आहे त्याच्यावरती, माझं वाचन चालू आहे, पण आतापर्यंत माझा भगवंत किती गोड आहे दिसायला याची 166 उदाहरणं आहे. आता रूप शब्दावरती चिंतन सांगत असताना पहिला माझा प्रश्न आहे तुम्हाला, हा अभंग कुणाचा आहे पण नेमकी? हां बोला बोला बोला, अभंग कुणाचा आहे? ज्ञानोबाचा. कशावरून माऊली ज्ञानोबारायचा अभंग आहे? नामदेवाचा अभंग म्हटल्यानंतर शेवटी नामा म्हणे येतं, तुकोबाचा अभंग म्हटल्यानंतर शेवटी तुका म्हणे येतं, जनाबाईचा अभंग म्हटल्यानंतर शेवटी जनी म्हणे येतं, नाथबाबाचा अभंग म्हटल्यानंतर शेवटी एका जनार्दनी येतं. तुम्ही सांगता उगले महाराज माऊली ज्ञानोबारायचा अभंग आहे, मग त्याच्या शेवटी ज्ञानदेवा म्हणे पाहिजे होतं, नाही ज्ञानदेवा म्हणे ज्ञानेश्वरी म्हणे पाहिजे होतं. माऊली ज्ञानोबाऱ्याचं नावच अभंगात नाही, मग कशावरून माऊली ज्ञानोबाऱ्याचा अभंग आहे? मग कीर्तनकार खोटं सांगतोय का तुम्ही खोटं ऐकताय? बोला, अभंग माऊली ज्ञानोबाऱ्याचंच आहे, पण नाव का नाही त्याचं कारण आहे का? माझ्या वाचनात गेलेले सगळ्यात कमी आयुष्य असणारे संत माऊली ज्ञानोबाऱ्या आहे, आणि सगळ्यात जास्त आयुष्य असणारे संत संत सावता बाबा. विठ्ठल 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 विठ्ठल. वयाच्या 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबाऱ्याने निवृत्ती दादाला आवाज दिला, दादा मला समाधी घ्यायची. दादा वयाच्या 16व्या वर्षी निवृत्ती दादाने विचारावं ज्ञानदादाला, दादा अरे एवढ्या लवकर का? ज्ञानेश्वरी सांगून झाली ना दादा, काम झालंय माझं, कामाशिवाय जास्त वेळ माणसाने कुठं थांबू नये, मला समाधी घ्यायची. आणि खरंच कामाशिवाय जास्त वेळ माणसाने कुठंच थांबू नये, किंमत राहत नाही बाबा. तुम्ही साध्या सलूनच्या दुकानात जा पुरुष मंडळी, तुमचं काम जर झालं आणि तुम्ही जर जास्त वेळ बसले आणि कस्टमर वाढले तर सलूनवाला सुद्धा तुम्हाला किंमत देत नाही, बाकीचे उदाहरणं मी देत नाही. चला सोडा, कामाशिवाय जास्त वेळ माणसाने कुठंच थांबू नये माऊली ज्ञानोबाऱ्याचं वाक्य आहे. निवृत्ती दादाला आवाज दिला, दादा मला समाधी घ्यायची, ज्ञानेश्वरी सांगून झाली निवासामध्ये. मुक्ताईने पळत यावं, ज्ञानदादाच्या डोक्यानं हात फिरवला, दादा माझ्यासाठी 2 वर्ष थांबना दादा. 16व्या वर्षात रूपांतर 18व्या वर्षामध्ये, 18व्या वर्षी माऊली ज्ञानोबाऱ्याला समाधी घ्यायची. निवृत्ती दादाला आवाज दिला, सोपान काकाने पळत यावं, ज्ञानदादा अरे मुक्ताईसाठी 2 वर्ष थांबला, मी पण तुझा भाऊ आहे, माझ्यासाठी 2 वर्ष थांबणं. 18व्या वर्षात रूपांतर 20व्या वर्षामध्ये, 20व्या वर्षी माऊली ज्ञानोबाऱ्याला समाधी घ्यायची. निवृत्ती दादाने सांगावं, ज्ञाना अरे मुक्तासाठी 2 वर्ष थांबला, सोपानासाठी 2 वर्ष थांबला, मी पण तुझा रक्ताचा भावी, माझ्यासाठी 2 वर्ष थांबणं. 20व्या वर्षात रूपांतर 22व्या वर्षामध्ये झालं, फक्त 22 वर्ष 5 महिने 3 दिवस माऊली ज्ञानोबाऱ्याचं आयुर्मान आहे का? किती? फक्त 22 वर्ष. ज्या 22व्या वर्षी कशाचं काय खावं आपल्या लेकरांना कळत नाही, त्या 22व्या वर्षी माझ्या माऊली ज्ञानोबाऱ्याने समाधी घ्यावी. पण एक वाक्य सांगू का,
वाक्य आवडलं तर टाळी वाजव, नाही तर वाजू नका. 22व्या वर्षी जरी माऊली ज्ञानोबाने समाधी घेतली असेल, पण 725 वर्ष झाले दादा माऊली ज्ञानोबाऱ्याचं नाव घेतल्याशिवाय कीर्तन प्रवचनाला सुद्धा प्रारंभ होत नाही. ही माऊली ज्ञानोबाऱ्याची कीर्ती आहे. माऊली ज्ञानोबरा 22 वर्ष, जगदुर्गुरा 42 वर्ष, संभाजी महाराज 32 वर्ष, स्वामी विवेकानंद 39 वर्ष, प्रभुरामचंद्राने रावणाला बाण मारला वय होते 41 वर्ष, छत्रपती शिवाजी महाराज 51 वर्ष. किती यादी सांगू तुम्हाला, पण कमी आयुष्यामध्ये किती गोड जगावं ही ज्ञानेश्वरी शिकवते. काय खावं तुकोबाचं गाथा शिकवतोय, कुणाची संगत करावी भागवत शिकवते, कधीतरी ग्रंथ उघडा कधीतरी. आणि तीन गोष्टीपासून कधी लांब जाऊ नका, एक ग्रंथ, एक संत, एक भगवंत. ज्या दिवशी तीन गोष्टीपासून तुम्ही दूर जाल त्या दिवशी तुमचं आयुष्य संपल्यात जमा आहे. विठ्ठल विठ्ठल वयाच्या 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबाला समाधी घ्यायची होती. त्या माऊली ज्ञानोबाने वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली. वयाच्या 16 वर्षापासून वयाच्या 22 वर्षापर्यंत माऊली ज्ञानोबाने जेवढी अभंगाची रचना केली मच्छिंद्र महाराज, माऊली ज्ञानोबाराय सांगतात त्याच्या शेवटी माझं नाव द्यायचं नाही, ज्याच्यासाठी मी जगलोय त्याचं नाव द्यायचं, म्हणून बा परकुमा देवीवर अभंग माऊली ज्ञानोबाऱ्याचंच आहे. नाव का नाही पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं. विठ्ठल विठ्ठल अभंगाचा पहिला शब्द आहे रूप. सगळी दुनिया रूपावर चालू आहे संभे सर, सगळी. जेवढं चांगलं जॅकेट तेवढं चांगलं पाकिट. मी माझ्यावर घेऊन बोलतो तुम्ही सांगू, त्याच्यामुळे मी काढून ठेवलं. हे आपल्या गुरूंचं गाव आहे त्याच्यामुळे नको जॅकेट. आहे सगळी दुनिया रूपावर चाल. आता ज्यांचे लग्न झाले त्यांनी उत्तर द्या, ज्यांचे झाले नाही त्यांनी उत्तर द्या. तुम्ही जर पोरगी पाहायला गेलात तर रूप पाहता का गुण पाहता? ज्यांचे लग्न झाले त्यांनीच सांगा तुम्ही रूप पाहिलं का गुण पाहिले. तुमचे लग्न झाले नाही का अजून? बोला ना मग, नष्टी ब्रह्मचारी तुम्ही सगळे. तुम्ही रूप पाहिलं का गुण पाहिलं? मेजर रूपच. सगळेजण रूप पाहत. आता ज्यांचे झाले नाही त्यांना चांगला सल्ला देऊ का? रवी ऐक, मी तुमच्यात पण आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी पण अजून तसाच. तुम्ही जर 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी जर पोरगी पाहायला गेलात, पोरांना ऐका ध्यान करून, तर रूप पाहायच्या भानगडीत कधीच पडू नका. नारदाच्या गादीन शपथ घेऊन सांगतो, रूप पाहायच्या भानगडीत कधीच पडू नका दादा. काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावती दादा. मी मुंगीचं सांगतोय, तुम्ही मनार घेऊ नका. मला सांगा एक वाक्य बोलू. अरे जर एकदा पावडर लावली ना एकदा तर 10 वेळेत आरशात पाहणारे लोक आहे तुम्ही आम्ही. ज्या जगाच्या बापाने तुम्हाला अंबाने बोलवतो, जगाचा बाप किती सुंदर असेल दिसायला कधीतरी विचार केला तुम्ही? एखादी पोरगी सुंदर असेल दिसायला पोरग तिच्या प्रेमात पडते याच्यात नवल नाही दादा. एखादा पोरग गोड असेल दिसायला पोरगीही त्याच्या प्रेमात पडते याच्यातही नवल नाही. ज्या जगाच्या बापाने तुम्हाला मला बनवलं तो जगाचा बाप किती सुंदर असेल दिसायला कधीतरी विचार करा. सकाळी उठले 1 मिनिट डोळे झाका फक्त. 135 कोटी जनता ज्यांनी बनवली, कुणाचा ब्रेन कुणाच्या सारखा नाही, कुणाचा स्वभाव कुणाच्या सारखा नाही, कुणाचं दिसणं कुणाच्या सारखं नाही, कुणाचं हसणं कुणाच्या सारखं नाही. ज्या जगाच्या बापाने तुम्हाला मला म्हणतो जगाचा बाप किती सुंदर आणि किती ब्रिलियंट असेल कधीतरी विचार करा. किती सुंदर आहे माझा जगाचा बाप. ऐकायचं प्रमाण तुम्हाला. राजस Ah!
छोटे दिसणार यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्या. गाणारे पण गोड आहे महाराज, वाजवणारे त्याच्यापेक्षा गोड, आणि ऐकणारे त्याच्यापेक्षा हुशार. मग सांगणारा थोडा अडपटे का, सांगणारा पण हुशार. ऐक, गोड प्रमाण दिलं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपरिया. किती गोडे माझा देव दिसाय, काय सांगू रे किती गोड. सत्ययुगापासून चालू करतो, माझा देव किती गोड दिसाय. ऐका, जेवढं होईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करे. सत्ययुगामध्ये एक अस्वली होऊन गेली. ऐका, माझ्या देवाचं रूप किती गोड आहे. सकाळची वेळ आहे, अस्वलीन शिकारीसाठी बाहेर निघाली सर. तिचे पिलू, तिची पुरगी तिच्याबरोबर पाठीमागं निघाली. माय पुढे लेकरू पाठीमाग आहे, माय पुढे लेकरू पाठीमाग आहे, माय पुढे लेकरू पाठीमाग आहे. अस्वलीने प्रचंड वेग धारण केला आणि लेकरू रस्ता चुकलं दादा. अर्धा तास झाला माय पुढे पळते, एक तास झालाय, दीड तास झाला, दोन तासानंतर अस्वलीने पाठीमाग वळून पाहिलं तर आपली पोरगी दिसेनाशी झाली. एवढ्या जंगलामध्ये माझं लेकरू कुठं गेलं असेल बाबा. शोधाशोध चालू झाली. ऐका, रूप किती गोड आहे. अर्धा तास झाला अस्वलीने आपल्या पिलाला शोधत होती, एक तास झाला, दीड तास झाला, आणि दोन तासानंतर अस्वलीने जे पुरगी तिचं पिलू एका झाडाखाली धापे टाकत असताना दिसलं दादा. आनंद झाला माईला, शिकार नाही भेटली याचं दुःख नाही, माझं लेकरू मला भेटली याचा आनंद आहे. जवळ आली आणि आपल्या पुरीला प्रश्न केला, अस्वलीने का ग का थांबली होतीस इथं माय, तुझ्या पाठीमागं पळत होते माय मी, तुझा वेग जास्त झाला माय, मी रस्ता चुकले, मला दम लागला आणि झाडाखाली थांबले ग माय. काय हरकत नाही लेकरा, मला शिकार नाही भेटली दुःख नाही झालं, माझं लेकरू भेटलं आनंद झाला, चल घरी आपण उद्या शिकारीला येऊ. माय मी घरी येते माय, पण माझ्या हाताला धरावं लागेल तुला, हाताला धरावं लागेल. सकाळी माझ्या पाठीमागं पळत होते, तोपर्यंत देवाने डोळे दिले, तुला दोन डोळ्याने दिसत होती, आता तू का आंधळी झालीस काय. हो माय मी आंधळी झाली माय, आंधळी झालीस माय, मी रस्ता चुकले झाडाखाली थांबले तू पुढे निघून गेली माय, आणि मी या झाडाखाली एवढा सुंदर पुरुष पाहायला ग माय. ऐका देव किती गोड आहे, एवढा सुंदर पुरुष पाहायला माय मी, का त्याचं रूप पाहिलं सूर्याच्या तेजालाही लाजवेल एवढा गोड होता दिसायला माय, चंद्राच्या शीतल त्या लाजवेल एवढा गोंडस होता ग माय दिसायला माय, मी त्याचं रूप पाहिलं, डोळे झाकले, रूप मनात धारण केलं ग माय. पाच मिनिटांनंतर असं वाटलं माय एवढं सुंदर दिसायला आहे हा, आपण याच्याबरोबर लग्न करू. अस्वलीने सांगावं आपल्या पुरीला, वेडी का खोळी म्हणे तू, अस्वलीन म्हणून ज्याला मला आलोय आपण, इत इतकेच आहे आपल्याला. साधक कलियुगात जर पोरग पोरगी पाहायला गेलं तर 10 प्रश्न विचारतं, गुण पाहतं, रूप पाहतं, 10 दिवसानंतर निरोप देतं. तू तर सांगते सूर्याच्या तेजालाही लाजवेल, चंद्राच्या शीतलतेला लाजवेल एवढा गोंडस दिसायला, तो तुला स्वीकारील का म्हणे माय. त्याने जरी मला नाही स्वीकारलं तरी चालन, पण मी त्याच्याबरोबर लग्न केलंय माय, आणि तो सोडून जगातला प्रत्येक पुरुष माझ्यासाठी भाऊ आहे. त्याचं रूप सोडून कोणाचंच रूप पाहायचं नाही, म्हणून मी स्वतःला अंध करून घेतलंय माय मी. सल्ले करा घरी, पिलाला घरी आणलं. नासुलीने पिलाने सांगावं माय, जोपर्यंत मला ते रूप पुन्हा मनात दिसत नाही तोपर्यंत मी अन्नपाणी ग्रहण करणार नाही माय. अगं वेड्यासारखं करू नकोस, डोळ्यातून रक्त बाहेर येतं आहे, काहीतरी खा नाही माय. जोपर्यंत रूप पुन्हा मनात दिसत नाही तोपर्यंत मी अन्नपाणीच ग्रहण करणार नाही. एक दिवस झाला अन्नपाण्याचा त्याग केला अस्वलींच्या पिलाने, दोन दिवस झाले, तीन दिवस झाले, पाच दिवस झाले, एक महिना झाला अन्नपाण्याचा त्याग केला, आणि शेवटी प्राण सोडावा लागला. मेलं लेकरू. सकाळची वेळ, अस्वलीने आपल्या पुरीचा अंत्यविधी केला. लेकरू गेलं, आईला वाईट वाटलं, डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं. त्या अस्वलीने आकाशाकडे पाहिलं, सांगावं देवाला, देवा खरा असशील ना तू देवा, माझ्या लेकराने असं कोणाचं रूप पाहिलं होतं देवा त्या जंगलात, का त्याचं रूप पाहिल्यानंतर त्याला असं वाटलं जगातलं सगळ्यात रूप सुंदर आहे. इथपर्यंत माझं लेकरू थांबलं नाही, त्याने मनात धारण केलं. इथपर्यंत माझं लेकरू थांबलं नाही, त्याच्याबरोबर लग्न केलं. इथपर्यंत माझं लेकरू थांबलं नाही, त्या रूपासाठी स्वतःला अंध करून घेतलं. इथपर्यंत माझं लेकरू थांबलं नाही, त्या रूपासाठी अन्न पाण्याचा त्याग केला, आणि माझं लेकरू मेलं देवा. तू जर खरा असशील देवा, तर पुढच्या जन्मात माझ्या लेकराला ते रूप भेटू दे देवा.
ऐका माता भगिनी, ऐका पुरुष मंडळी, हीच अस्वलीन मिली पुढच्या जन्मामध्ये जांबवंती म्हणून जन्माला आली. जगाचा बाप असणाऱ्या कृष्ण परमात्म्याची 16108 बायकापैकी एक बायको झाली दादा. एवढी रूपात ताकद या अभंगाचं पहिलं चरण. जर बायको करून घेत असाल तर तुम्ही आम्ही माणसं म्हणून जन्माला आलो. सकाळी उठले ना, एक 2 मिनटं रूप त्याचं मनात धारण करा. त्याला संकट किती मोठे हे देवाला कधीच सांगत बसू नका. त्या संकटाला सांगा आमचा देव किती मोठा आहे. बस 1 मिनटं रूप धारण केला, मागे पुढे उभा राहे संभाळीत. किती गोड रूप आहे देवाचं. तुम्ही आता सगळे पंढरपूरला गेले, पावसाने भिजले काही, बरोबर आहे का नाही? ऊन वारा पाऊस धारा सगळं सहन करत गेले. 1 मिनटं तिथं पांडुरंगाचं रूप पाहायला गेल्या. 15 दिवसाचा शिनभाग गेला बा. किती मिनटात? 1 मिनटात. एवढे लोक होते दिंडीत. मी 6वी 7वीला होतो सुंबे सर, आमचे सर मला सांगायचे जगातले 7 आश्चर्य आहे. चिंची भिंत असेल, ताजमहाल असेल, बरोबर आहे का नाही? सर आमचे सांगायचे. मला त्यावेळेस जास्त काही कळत नव्हतं, आता काय लय कळत असं पण काय नाही. मी आपला भोळा आहे बाबा, पैशा पाण्याचं कळत थोडंफार, बाकी काय नाही, बाकी काय कळत नाही. मी आपला भोळा आहे, ऐका. त्यावेळेस मला जास्त काही कळत नव्हतं. तुकाराम महाराज त्यावेळेस मला कळालं असतं, मी आमच्या सरांना सांगितलं असतं. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे ज्ञानोबाचा तुकोबाचा पालखी सोहळा. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. अरे 10-15 लाख लोक होते रे दादा. कुणाचाच कुणाबरोबर वाद नाही, कुणाची भांडण नाही, घरली चिंता नाही, कधी पाहायला भेटलं नाही, खायला भेटलं दादा. एवढा आनंद, एवढा आनंद कुणाचाच. 4 माणसं घरात नीट राहत नाही, बरोबर आहे का नाही? एवढे 15 लाख लोक पण कुणाचाच कुणाबरोबर वाद नाही. त्याचं कारण सांगेल तुम्हाला, माझ्या स्टडीनुसार, माझ्या अभ्यासानुसार बोलतो. तुम्ही ज्येष्ठ श्रेष्ठात घरी जाऊन अभ्यास करा. एवढे लोक होते कुणाचाच कुणाबरोबर वाद नाही, त्याचं कारण आहे. शास्त्र असं सांगते, माणसाचे इंद्रिय आणि माणसाचं मन एकमेकाच्या विरोधात आहे. माऊली महाराज थोडं सोपं करून सांगतो, माणसाची इंद्रिय आणि माणसाचं मन एकमेकाच्या विरोधात कसं आहे? माणसाची इंद्रिय ज्यावेळेस चालू होतात त्यावेळेस माणसाचं मन शांत होतं, आणि ज्यावेळेस इंद्रिय शांत होतात माणसाचं मन भरकटतं. एवढे लोक दिंडीत चालले होते कुणाचाच कुणाबरोबर वाद नाही, त्याचं कारण आहे. लोक चालू असताना त्यांची इंद्रिय चालू आहे, पाय चालू आहे, हाताने टाळी वाजायचं काम चालू आहे, मुखाडे नाम घ्यायचं काम चालू आहे,
त्यावेळेस इंद्रिय कार्य करतायत, इंद्रिय चालू आहे, त्यावेळेस माणसाचं त्यांचं मन शांत आहे. चालले चालले, कुठं चालले काय माहिती नाही. पण आता तुम्ही माझ्यासमोर बसले, थोडं विरोधात जाऊन बोलतो, तुम्ही माझ्यासमोर बसले, तुमची इंद्रिय शांत आहेत, पण तुमचं मन गेलं पंढरपुरात, गेलं का, घेतलं पांडुरंगाचं दर्शन, घेतलं का तिथून मन, घेतलं कळसाचं दर्शन, घेतलं का तिथून मन, गेलं गुहावटीला, गेलं का, पाहिलं का डोंगर, पाहिलं का झाडी, पाहिलं का हॉटेल, ओके मध्ये आले का इथं, किती सेकंदात इथं आले. मन चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, मन खतरनाक आहे मन. आणि तुम्ही सकाळी उठले ना, त्या देवाला तन अर्पण करू नका, धन अर्पण करू नका, फक्त मन अर्पण करा. गीता गोड सांगते माणसाला, तरुणपणामध्ये माणसाने गीतेचा अभ्यास करावा आणि म्हातारपणात माणसाने भागवताचा अभ्यास करावा. पण दुर्दैव तुमच्या आमच्या महाराष्ट्राचं, ती गीता परदेशामध्ये शालेय शिक्षणात शिकवली जाते, तीच गीता तुमच्या आमच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त खोटं बोललं जातं, ती कोर्टात ठेवली जाते. आत्ता माझं रावरीला कीर्तन झालं वर्ष श्राद्धाचं, 3 कलेक्टर होते, 60 DYSP होते, आम्ही शाहचा मानसपुत्र, मंत्रिमंडळातले 10 लोक होते. मी विनंती केली त्यांना, माझी शासनाला विनंती आहे, कोर्टातून गीता काढा आणि शालेय शिक्षणात आणा, या जगात कोर्ट ठेवायची गरज पडणार नाही महाराज, एवढा श्रेष्ठ ग्रंथ आहे. त्या गतेमध्ये वर्णन आलं आहे, कृष्ण अर्जुन संवाद आला आहे. संध्याकाळी कृष्ण परमात्मा आला आहे, अर्जुन झोपलेला आहे. विचारावं अर्जुनाला, अर्जुना उठ अर्जुना, या जगात दोनच लोक सुखी बरं का, एक कृष्ण आणि एक भीम. कृष्ण का सुखी आहे माऊली महाराज, तो विचाराच्या पलीकडे म्हणून सुखी आहे. आणि भीम का सुखी आहे, तो विचारच करत नाही म्हणून सुखी. दोनच लोक जगात सुखी, तुम्ही आम्ही अर्जुन आहे, आपण सुखी नाही. आपल्या डोक्यात कायम गणगण, बायको आणायला जायचं, फ्लॅट घ्यायचं, गाडी घ्यायची, जमीन घ्यायची, पैठणला जायचं, मुंगेला जायचं, इकडं बरोबर नाणी रुद्ध मार, आपल्या डोक्यात गणगण, आपण सुखी नाही मार. ऐका, भीम का सुखी, विचार करत नाही काय काय लोक, काय करायचं ते सप्तेवाले करते ना बाबा, आपण झोपून कीर्तन ऐकू, हे सुखी लोक. काही काही लोक अजिबात विचार करत नाही. ऐका, कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला विचार, अर्जुना अरे उठ अर्जुना, रथी महारथी समोर आहे, भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य यांना मारायचं प्लॅन करायचं सोडून झोपला म्हणे तू. अर्जुनाने सांगितलं देवा झोपू दे, सकाळी उठल्यावर पाहू मी. अरे उठ, काही टेन्शन मेन्शन येतं का नाही म्हणे तुला, एवढे रथी महारथी मारायचे, अजिबात टेन्शन येत नाही म्हणे का, याचा सगळा भार आम्ही तुझ्यावर सोपवला. ऐका वाक्य, अर्जुनाने सांगावं कृष्णा सगळा भार तुझ्यावर सोपवला. बस पाहतच पांडवाबरोबर एकच कृष्ण होता, क्यासाला सुद्धा धक्का नाही लागला, 100 कौरव होते, टपरीला सुद्धा नाव नाही राहिलं. विठ्ठल 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 विठ्ठल, त्याचं रूप मी सांगत होतं. पंढरपूरला तुम्ही सगळे लोक गेले, 1 मिनिट पांडुरंगाचं रूप पाहिलं, किती गोड आहे. राजस सुकुमार रूप साजरे लावली आमच्या अनिरुद्ध महाराज. हा, त्यांची नाही तर चालच गोड आहे, नाही तर काही लई चालीची भेट देत मला, काही काही रोज फिरणं आहे माझं, मला माहीत आहे ते माझ्यासमोर असतात. काय दुपारीच त्यांचा फोन झाला होता, मी आहे म्हणे, आमच्या माऊलीने मला मेसेज केला होता. ऐका, मी तुम्हाला सत्ययुगातून रूप त्रेतायुगात आणतो, माझ्या रामाचं रूप किती गोड आहे सांगतो. रामायण सगळ्याला माहिती आहे, तुम्ही सगळ्यांनी श्रवण केलेलं आहे. प्रभू रामचंद्र वनवासाकडे निघाले आणि रामाचा पाय एका दगडाला लागला आणि दगडापासून बाई तयार झाली. काय नाव तिचं? मोठ्याने बोला, वयामानाने मला ऐकायला कमी.
आता दिसायला कमी झालं, ठोकळे देशी नसे झाले सर, निसत्या नोटा दिसायला काय सांग. या 5 महिन्यात मी 42,000 किलोमीटरचा प्रवास केला तुकारामची, पण डोक्याच्या केसाला सुद्धा धाका नाही. आपल्या स्वामींची आपल्यावर कृपा आहे महाराज. बोलू एक वाक्य. या महिन्यात 67 कार्यक्रम, रोजचे 3 आहेत, टप्प्यात आले तर 5 पण करतो. आता वयमानाने त्रास होतो शरीराला, तसा वय वर्ष 25 चालू थोडा शरीराला त्रास. तुम्हाला आमचा भ्रम आहे का महाराज, लोक लय थाटात हिंडत येत, गाडीत येत येत. तुम्ही 2 दिवस हिंडून पहा आमच्या संघ काय असतं मग तुम्हाला कळेल दादा. रात्रंदिवस जागरण काय असतं मग तुम्हाला कळेल. ऐका, प्रभू रामचंद्राचा पाय दगडाला लागला, दगडापासून बाई तयार झाली. काय नाव तिचं? अहिल्या. ही बातमी मीडियावाल्याने एवढ्या लांब पसरली, पार गुहावटील नेऊन घातली, गुहेत नेऊन घातली. 16,100 साधू तपश्चर्येला बसले होते तिथं, आणि साधूच्या कानावर बातमी गेली सुंबे सर, जगाचा बाप राम म्हणून जन्म आला, त्याचा पाय दगडाला लागला का बाई तयार होते. कोणत्या साधूचं लग्न झालेलं नव्हतं. मग साधूने विचार केला, आता काय ह्या वयात आपल्याला कोण पुरी देणार बा. मग आता एकच करायचं, काय दगड घेऊन जायचं, राम त्याला पाय लावीन, त्याच्यापासून बाई तयार होईल. लय गोड कथा आहे, शॉर्टकटमध्ये सांगतो. त्याच्यापासून बाई तयार झाली का आपण तिच्याबरोबर लग्न ठरलं. बाईचं काम अवघड असतं बाबा, ज्याचे लग्न झाले त्यांना विचारा, आपल्याला अनुभव नाही त्याचा. लोक म्हणतात बाईचं काम अवघड असतं. महादेवापासून नवरदेवापर्यंत असा माणूस नाही कधी आणि बायकोच ऐकत नाही. बसलेल्यापैकी करा बरोबर बोट, मी नाही ऐकत म्हणा. राहू द्या, तुकड्याला माग होता आणि राहू द्या बाबा, सगळ्यालाच ऐकायला लागेल. बाईचं काम अवघड असत. हा, आपल्या वाचनात गेलेला एकमेव पठ्ठ्या असा आहे ज्याने बायकोच ऐकलं नाही, त्याचं नाव आहे रावण महाराज. नाही ऐकलं, आणि त्याची इतकी सुंदर आणि त्याची इतकी हुशार बायको आपल्या वाचनात अजून गेली नाही. किती सुंदर, अशुद्ध झालेलं सोनं जर तिच्या अंगाला लावलं, मंद जरीच्या अंगाला लावलं तर सोनं शुद्ध होत होतं, एवढी सुंदर. किती हुशार, उद्या काय होणार आहे तिला आज माहिती होतं. तिने स्पष्ट सांगितलं होतं रावणाला, तुम्ही जाऊ नका, तुम्ही मरणार आहेत. नाही ऐकलं बाबा त्यांनी. दशरथाने बायकोच ऐकलं, लोक दशरथाची पूजा करतात. रामाने वनवासामध्ये बायकोच ऐकलं, हरणामागं पळाला, लोक रामाची सुद्धा पूजा करतात. पण रावणाने बायकोच ऐकलं नाही तर रावणाला दशऱ्याच्या दिवशी जाळीत येत. याच्यावर एकच संदेश घ्यायचा, आपण आपल्या बायकोचं धन्यवाद. सार्थक झालं आपलं आजचं पहिलं कीर्तन. ऐकावंच लागत, किती बादशाह असू द्या आणि किती पुढारी असू द्या आणि किती पैशावाला असू द्या, ऐकावंच लागतं बा. मी आता पुण्याला कीर्तन केलं, तुम्ही यूट्यूबला पाहिलं असं माझं कीर्तन, वास्तुशांतीचं कीर्तन आहे. 15 कोटी रुपयाचा बंगला बांधला बाबा त्यांनी, सगळं सेन्सर बंगला. कीर्तन झालं, मी माझ्या 4-व्हीलर बसायला चाललो. माऊली महाराज तू माझ्याकडे पळत आला, त्याची खूप श्रद्धा आहे माझ्यावर. मोठा माणूस आहे, श्रीमंत माणूस आहे. मला म्हणे उगले महाराज तुम्हाला घराला पावलं नाही लावायचं का आमच्या. सगळं बंगला त्यांनी फिरून दाखवलं, आमचं हे हॉल आहे, आमचं किचन आहे, आमचं बेडरूम आहे, आमचं अमक आहे, सगळा बंगला फिरून झाला. मी बंगल्याच्या बाहेर आलो, मी म्हटलं बंगला लई छान बांधला दादा. थँक्यू म्हणे महाराज. मी म्हटलं मला एक शंका होती, काय म्हणे विचारा ना. म्हटलं तुझ्या हॉलमध्ये वाघाचं चित्र लावलं आणि किचनमध्ये मांजराचं, असं कमून. त्यांनी 5-6 हजार रुपये अजून देतो, पण एवढा प्रश्न नका विचारू गड्या. मी म्हटलं नाही, मला ह्याच प्रश्नाचं उत्तर पाहिजे, तुझ्या हॉलमध्ये वाघाचं चित्र आणि किचनमध्ये मांजराचं कमून. नको म्हणे बाबा. म्हटलं नाही सांगा, हॉलमध्ये वाघ आणि किचनमध्ये मांजराचं काम देऊन ऐकायचं म्हणे. ऐका म्हणे, मी फक्त हॉलमध्ये वाघ आहे म्हणे. समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. घरी जाऊन अभ्यास करायचा त्याचं मला सांगायला द्या. बाईचं काम अवघड आहे, आता काय सांगा. एवढ्या चॅप्टर आहे महाराज बाया, आता काय सांगा. तुमच्याकडचे मला नाही सांगता यायचं, पण लई लेडीज त्याच्यापेक्षा हे घडी चॅप्टर आहे, पण हे शांत बसते. बाकी काही नाही, माणूस एक पाऊल हुशारच असतो, फक्त ते शांततेत घेतो. आत्ता माझ्या मित्राचं लग्न झालं मच्छिंद्र महाराज, 1 वर्ष झालं त्याला कोविडच्या काळामध्ये. माझं जे प्रॉपर गाव आहे जीवराहीबत, मी वास्तव्याला इकडं मी पारनेरला असतो. माझ्या मित्राचं लग्न झालं माऊली महाराज. किती चॅप्टर हे यांचं एक उदाहरण सांगतो. पुरुष पण किती चॅप्टर आहे. त्यांनी सिटीतली पोरगी केली पुण्याच्या पुढची. लग्न बिग्न झालं आणि बैलपोळ्याचा साजरा केला जातो. आपला ग्रामीण भागामध्ये बैलपोळा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. महाराज बैलपोळा साजरा करत असताना त्या दिवशी नेमकी त्याने बायकोला मोटरसायकलवर घेतलं आणि मोटरसायकल नवरा बायको जात असताना पुढून बैल सजिलेले आले आणि तिने विचारलं बैल कमून सजित येत म्हणे. तेव्हा त्यांचा सण असतो बैलपोळा, म्हणजे माणसासारखा सण असतो म्हणे त्यांचा. याला खटकलं ते, मला बैल म्हणली काय म्हणे. खटकलं महाराज त्याच्या डोक्यात खुमखुमीच, हि जी कधी जिरीन म्हणून. 1/2 किलोमीटर मोटरसायकल केली आणि पुढून म्हशीचा घोळका आला. बया कधीच गप बसत नाही. तिने नाही राहून पुन्हा नवऱ्याला प्रश्न केला, काव म्हणे बैलाचा जसं सण बैलपोळा असतो तसं म्हशीचा नसतो का म्हणे.
तो म्हणे असतो ना म्हणे कोणता संकरात असतो ना म्हणे म्हशीचा सण असतो. महाराज राग आला तिला आता तुकारामची मला म्हैस म्हण मला खुमखुमीच तिच्या डोक्यात मी कधी याची जिरीन. पुन्हा 1 किलोमीटर गाडी गेली मोटरसायकलीला गाढव आडवं आलं महाराज गाढव. आता हिच्या डोक्यातच होतं मला म्हैस म्हणली याची जिरायची. ती नवऱ्याला म्हणे पा तुमचे पाहुणे पा म्हणे पाहुणे गाढव आडवं आलं ती म्हणे पा तुमचे पाहुणे. आता ह्यो गडी चॅप्टर तिचा नवरा 12 गावचं पाणी पेलेला ह्यो म्हणला राम राम सासरे बो राम राम. नाही कळालं घरी गेल्यावर तुम्हाला विनोद कळाला. बयाचं काम अवघड असतं. कर्जतला गेलो कर्जतला कर्जतला कीर्तन होतं माझं 7-8 तुकाराम महाराज राहूत आम्ही बरोबर होतो. बाबा लवकर गेलो मला तुकारामजी काय म्हणे तुमच्या काटासारखं धोतर घ्यायचं आपलं पेठेत चला म्हणे. बयांचं काम किती अवघड असतं एका मिनटात सांगतो. सचिनराव आम्ही पेठेत गेलो 70 वर्षाचं म्हातारं म्हातारीच्या हातात हात घालून चाललं होतं 70 वर्षाचं. मी म्हणलं ह्या वयात एवढं कसं प्रेम बाबा ह्या वयात 70 वर्षाचं म्हातारं म्हातारीच्या हातात. मी म्हणलं ह्या वयात एवढं कसं प्रेम. मी म्हातारेला बाजूला घेतलं मी म्हणलं बाबा ह्या वयात एवढं कसं प्रेम तुम्ही म्हातारीच्या हातात हात घालून चालले. ते नाही बाबा कशाचं प्रेम आणि कशाचं काय म्हणे हिला मोकळं सोडव का कोणत्या दुकानात घुसती म्हणे. बायांचं काम आता किती सांगू दादा काय सांग. आपला विषय नाही मला तिकडं वळायचं नव्हतं पण तुमचे चेहरे थोडे हे झाले होते चिंतन ऐकून म्हणून थोडासा एक फवारा मारला बाकी काय. बायांचं काम आणि कधी खरं बोलायचं माहीत नाही यांना 75% खोटंच खोटं बोल पण रिटून. मी तुमचं नाही सांगत बरं का आमच्या तिकडचं सांगतो मला काय करायचं तुमचं. महाराज आमच्या कुकाण्याची यात्रा झाली आता कुकाणं मोठं आमची बाजारपेठ आहे उरुज झाला सर आणि एक नवीन जोडपं लग्न झालेलं क्लॉथ सेंटरला गेलो क्लॉथ सेंटरला. किती पद्धतीने खोटं बोलतात एका मिनटात उदाहरण सांगतो. साड्या दाखिल्या त्या बायकोला 4000 साडी दाखिली दुकानदाराने 5000 दाखिली 6000 दाखिली 6000 साडी बायाला पसंत झाली. बायाने गप बसावं का नाही. बाई दुकानदाराला म्हणे ऐका माझा नवरा भोळा आहे म्हणे तो गायक जरी असला तरी तो भोळा आहे म्हणे. त्याला व्यवहाराचं जादा कळत नाही म्हणे भोळा आहे म्हणे तो 8 वर्ष झाले ह्याच दुकानातून मी साडी नेते म्हणे तुम्हाला भाव कमी करायला लागेल म्हणे काय कळणे. 8 वर्ष झाले ह्याच दुकानातून साडी नेते म्हणे भाव कमी करायला लागेल म्हणे. दुकानदार म्हणे रूप बाई रुपाय देऊ नको पण लबड बोलू नकडे रुपाय देऊ नको पण लबड बोलू नको 7 दिवस झाले म्हणे दुकान टाकून. नाही कळालं 4G 5G रेंज लागते महाराज विनोद कळायला. ऐका मला बाईचं नको आता तिकडे विस्तार होईल. प्रभू रामचंद्राची बातमी साधूपर्यंत पोहोचली मला विषय आणून घालायचा आणि साधूने ठरवलं डोक्यावर दगड घेऊन जायचं राम त्याला पाय लावीन. कुणी मोठा दगड घेतला कुणी छोटा घेतला जिथे त्याची चॉईस वेगळी वेगळी. डोक्यावर दगड घेतले आणि 16,100 साधूने ठरवलं. रामाच्या समोर गेलं का एका स्वरात म्हणायचं या दगडाच्या आम्हाला बायका करून द्या. ठरलं सकाळची वेळ आहे प्रभू रामचंद्र महादेवाची पूजा करत लक्ष्मण भैया शेजारी बसलेले आहेत आणि 16,100 साधू डोक्यावरती दगड घेऊन येतानी पाहिल्यानंतर लक्ष्मणाने प्रभू रामचंद्राला सांगावं समोर पहा दगड घेऊन आक्रमण करायला आले म्हणे आपल्यावर. रामाने पाहिलं साधूकडं नाही रे म्हणे लक्ष्मण. काही साधू पाहिले बसून तपश्चर्या करत होते काही साधू पाहिले एका पायर तपश्चर्या करत होते काही साधू पाहिले हात जोडून तपश्चर्या करत होते. मला असं वाटतं लक्ष्मण हे डोक्यावर दगड घेऊन तपश्चर्या करत असतील. आपणच त्यांच्या दर्शनाला जाऊ चल म्हणे प्रभू रामचंद्र पुढे लक्ष्मण भैया पाठीमागे गेल्या. गेल्या रामाने दंडवत घातला. ऐका माझ्या रामाचं रूप किती गोड आहे दादा. रामाने दंडवत घातलं 16,100 साधूचं दर्शन घेतलं. 16,100 साधूंनी माझ्या रामाचं रूप पाहिलं आणि साधूंनी ठरवलं होतं गेल्या गेल्या म्हणायचं या दगडाच्या आम्हाला बायका करून द्या. साधूंनी रामाचं रूप पाहिलं एवढं साजरं रूप एवढं गोड रूप एवढं गुजर रूप. त्याचं रूप पाहिलं आणि रूपाला भुलले आणि साधू एका स्वरात म्हटले आम्हाला बायका करून घ्या. रामाने सांगितलं एवढ्या या जन्मात तरी शक्य नाही बाबा. एक वचनी एक बाणी एक पत्नी आहे मी पुढच्या जन्मात 100% तुमची इच्छा पूर्ण करणार. तुम्ही असं तपश्चर्याला जा पुढचा जन्म मी कृष्ण परमात्म्याचा घेणार आहे. कृष्णाला बायका किती 16,000 16,100 साधू आहेत बाबा 8 वेगळ्यात आणि राधा वेगळी आहेत. ज्या जगाच्या बापाचं रामाचं रूप पाहिलं साधूने ठरवलं होतं गेल्या गेल्या म्हणायच्या दगडाच्या आम्हाला बायका करून द्या. त्या साधून रूप पाहिलं रूपाला भुलले म्हटले आम्हाला बायका करून घ्या. एवढी रूपात तागदे पुन्हा एकदा अभंगाचं पहिलंच चरण रूप रूप पाहता लोचनी 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 रूप
ताक त्रेतायुगातून द्वापारयुगात आणतो. पाच उदाहरणं वेळ कमी माझ्याकडे, एक देतो शॉर्टकट. द्वापारयुगात रत्नमाला नावाची राक्षसी होऊन गेली. रत्नमाला नावाच्या राक्षसीनीच्या समोर जगाच्या बापाने बळीच्या डोक्यावरती पाय देण्यासाठी एक रूप धारण केलं. काय नाव त्याचं? काय? वामन. बटूचं रूप. वामनाच्या रूपात सर माझा देव एवढा गोड दिसत होता. किती गोड. जिथं रत्नमाला नावाची राक्षसीन बसलेली होती तिच्या समोर वामनाच्या रूपात आला. तिने पाहिलं समोर, एवढं गोड आहे म्हणे पोरग दिसायला. असं जर पोरग जर मला झालं तर मी किती भाग्यवान. कोणाच्या मनात आलं? राक्षसीन होती जाते नि रत्नमाला, पण याचं रूप पाहिलं वामनाचं रूप आणि तिच्या मनात आलं असं पोरग मला झालं तर मी किती भाग्यवान आहे. तिने रूप मनात धारण केलं महाराज पाच मिनटं. पण पाच मिनटानंतर ह्या बाबाने तिच्या बापाच्या डोक्यावर पाय दिला. तू का म्हणे बळी? जीव दिला पाया तळी. हिचे विचारच बिंगले. आका स्वयंपाक चांगला झाला आणि शेवटच्या मिनिटाला राखेलचा थेंब उडाला. आतापर्यंत हिच्या मनात आलतं असं पोरग मला झालं तर मी किती भाग्यवान आहे. पण हिच्या बापाच्या डोक्यावर पाय दिला आणि हिच्या मनात विचार आला, जरी पोरग झाला असतं तर मी याला विषच पाजलं असतं. तरी जगाचा बाप म्हणला, काय हरकत नाही, तुला माझं रूप आवडलं ना, तू मनात धारण केलं ना पाच मिनटं का व्हायना, तुला वाटतं ना मी तुझं पोरग व्हावं. मी तुझं पोरग जरी नाही झालो तरी मी तुझं स्तनपान 100% करीन. बर, तुझी इच्छा आहे ना विष पाजायची, मी प्यायला तयार आहे ना. हीच रत्नमाला नावाची राक्षसीन द्वापारयुगामध्ये पुतना म्हणून जन्माला आली. जगाचा बाप असणाऱ्या कृष्ण परमात्म्याने तिथं स्तनपान केलं रे दादा. एवढी रूपात ताकद आहे. पुन्हा एकदा अभंगाचं पहिलंच चरण. रूप पाहता लोचने लोचने, रूप पाहता लोचने, रूप कलियुगात येतो. पाच सात मिनिटात पूर्ण विराम. अजून रूपच चालू आहे. कलियुगातलं उदाहरण देतो. तुम्ही जर कधी परभणी जिल्ह्यात गेले तर गंगाखेड नावाचं गाव आहे. गंगाखेड नावाच्या गावामध्ये माझ्या जनाबाईचा जन्म झाला. मी संतकथा केली होती उक्कलगावला बाबांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या 2 वर्षाला. संतकथा खूप गोड आहे बाबा. जनाबाईचा जन्म झाला. संध्याकाळची वेळ 6 वाजलेले. जनाबाई उमऱ्यात आली. जनाबाईच्या दारासमोर दिंडी आली आणि आवाज आला, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. वेळ कमी आहे आपल्याकडे. भजनाचा आवाज आला. जनाबाई उमऱ्यात आली. स्वतःच्या बापाला विचाराव, बाबाला, बाबा हे लोक कुठं जातात? बाबा पंढरपूरला. काय पंढरपुरात बाबा? तुझा माझा पाठीरा का तिथं उभा आहे? मागे पुढे उभा राहे संभाळी. काय करतो तो? संकट निवारण करतो. जनीने सांगावं, बाबा
मला पण जायचं पंढरपूरला, नको जणे. ऊन वारा पाऊस धारा सगळं सोसावं लागतं जणे, एवढी सोपी गोष्ट नाही बाबा. मला जायचं पंढरपूर, नको जणे. नाही बाबा मला जायचं पंढरपूरला. जनाबाई रडायला लागली. माझी माय असतीत मला नेलं असतं ना पंढरपूरला. माझे माय लहानपणी मिली म्हणून तुम्हाला नेत नाही ना पंढरपूरला. माझ्या जनाबाईची माय गेली दादा लहानपणी. काय सांगावं रे जनाबाईचं चरित्र. माय कोणाची जाऊ नये दादा. ज्याची माय लहानपणी गेली ना त्याला विचारा दादा आईची किंमत काय असते. काल रक्षाबंधनाचा सण झाला. रक्षाबंधनाचा भाऊ बहिणीचं प्रेम. माझ्या कीर्तनातून एवढा संदेश घरी घेऊन जा. ज्याला ज्याला बहिणी ना माय गेल्यानंतर आपली बहीण आपली माय असते. दिवसातून एकदा तरी आपल्या बहिणीला फोन करा. दोनच प्रश्न विचारा. तू कशी आहे, जेवण केलं का, तब्येत बरी आहे, समाधान वाटतं का. आणि बहीण तुम्हाला पण सांगणार माझं, रोड टच जर भावाच्या जमिनी असले त्याच्या कधी वाटेदार होऊ नका, त्याच्यासाठी वाद घालू नका. आयुष्य पुन्हा पुन्हा नसतं का. बहिणीचं आणि भावाचं प्रेम काय असताना मी मध्ये वणीला गेलो. वणीला गुरुजीनी वणीची त्या पायऱ्या चढत होतो असं तुम्ही गेलेले वणीला. सर मी 7-8 वर्षाची पोरगी असं झोळीत त्या लेकराला घेतलेलं तिच्या भावाला. माशी पायऱ्या चढत होती. मी तिच्याकडं पाहिलं घामाघूम झालेली पोरगी. मी म्हटलं तुला दम लागला रे, ती झोळी माझ्याकडं दे म्हटलं. नाही म्हटलं नाही देणार रे, मी कीर्तन कर दे म्हटलं. माझ्या ती घामाघूम झालेली पोरगी झोळी माझ्याकडं देत नव्हती. पुन्हा 7-8 पायऱ्या चढे पोरीला दम लागला. महाराज पोरीला बसता येत नव्हतं. झोळी खालून लोंबलेली पोरगी पुढं हातावरती बसायची. मग आपल्या भावाला मागं टेकवायची. सर मी लेक कोवळ्या मनाचा माणूस, मला कोणाचं दुःख सहन होत नाही का. म्हणजे पोरीच्या जवळ गेलो. मी म्हटलं अरे ती झोळी माझ्याकडे दे, तुला ओझं होत असं. नाही म्हणे नाही देणार. तुम्ही कुठले काय, मी नाही देणार. माझा भाऊ आहे म्हणे, मी घेऊन जाईल म्हणे. 10-15 पायऱ्या चढली पोरीला जड झालं, पोरीला ओझं झालं, दम लागलेली पोरगी पुन्हा थांबायची, घाम पुसायची, पुन्हा झोळी उचलायची. मला रावाना दादा, कोणाचं दुःख आपल्याला देखवत नाही. माझं वय 25-26 व देवाने मला 26 वर्षात खूप काही दिलं. पण मी हलक्या काळजाचा माणूस. मी त्या पुरीपाशी गेलो, तिच्या डोक्यानं हात फिरवला. अरे मी नेवाशाचा आहे, मी कीर्तन करे, तुझ्या भावाला घेतो मी बरोबर. तुला जड सहन होईना, तुला बसता येईना, तू घामाघूम झाली मी बरोबर घेतो. त्या बहिणीने दिलेलं उत्तर अतिशय मार्मिक होतं. जर त्या बहिणीने सांगितलं तुम्ही जर महाराज असतील, माझा हा भाऊ आहे आणि भावाचं कधीच बहिणीला वजन नसतं होत, ऐका म्हणे. कधीच वजन आहे. बहीण भावाचं नातं जपादा. आयुष्य पुन्हा पुन्हा नाही रे दादा. ॲक्सिडेंट झाला ना एखाद्या भावाचा, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन येणार ती आपली बहीण असते. बहीण असते. माझ्या जनाबाईची माय गेली, माय कुणाची जाऊ नये. कोरोनाच्या काळात 367 कुटुंबाशी पाहिले तुकाराम महाराजांनी, त्यांचे मायबाप गेले म्हणून लेकर लहान लहान. त्याच्यातल्या 5 पोरांच्या शिक्षणाचा खर्च मी स्वतः घेतला महाराज. काय कमी केलं मी देवाने म्हणून. ठरवले तर दिवसाचे 25,000 आणतो, ठरवले तर गरिबाचे कार्यक्रम फुकट पण करतो दादा. पण त्या श्रीगोंदा तालुक्यात गेलो रे, आणि भानगाव म्हणून गाव एक. वर्ष श्राद्धाच्या कीर्तनाला गेलो सर, पोरगही गेलं, सुनबाईही गेली, मायबाप अजून जिवंत आहे. मायबापाला कधी कधी असं वाटत असेल ना, आमचं आयुष्य आमच्या लेकराला भेटलं असतं तर बरं झालं असतं. नाही दादा, आपल्या हातात. माय जर गेली एखाद्याची जाऊ नये, पण तिला जर चितेवरती ठेवलं, माझी जनाबाई का रडत होती ऐका. माय जर गेली, तिला जर चितेवरती ठेवलं, आपल्या लेकराने जर अग्नी दिला, लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल, तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा जवळून चक्रा मारू नकोस, लेकरा घांगर घेऊन लांबून चक्रा मार. मेलेल्या आईला जर विचारलं ना माय कशी का म्हटलीस ग माय, तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा तू जर जवळून चक्रा मारल्या आणि तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. मला सांगा, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तर जिवंत माय किती प्रेम करत असेल. अरे जाणार रात्री कधी घरी पोरांनो. हा पट्ट्या रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली ना आणि आईने जर कधी दरवाजा उघडला, आईचं पहिलं वाक्य राहतं आपल्या लेकराला. काय विचारते मग, काय विचारते, करेक्ट लेकरा तू जेवढा करे. आणि लेकरू जर म्हटलं नाही
सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही, माय भूक लागली गाई। अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक फक्त आपल्या आईत असते ना, बोलसर पण असू द्या रे, माझ्या आईच्या नाक आडोळ्यात धूर जाईल, डोक्यात मुंग्या येतील, पण रात्री 2 वाजता माय उठते, भिजलेलं सर पण पावसाने भिजलेलं सर पण घरात घेते, आणि रात्री 2 वाजता चूल पेटवते दा। मी स्वतः बाहेर राहा, तुम्हाला माहीत मोलकर्णीला 10,000 रुपये द्या, तुम्ही गरम चपात्या करीन, पण त्याच्यात प्रेम नसतं, माया नसते, वात्सल्य नसतं, ममता नसते। एकदा माय गेली ना, डोक्यावरून हात फिरवणारी शक्ती पुन्हा कधीच येत। पुरीनं तुम्ही कधी जा ना, दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजेला जा, तुमची माय तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते का? अरे पोरगी जर निघाली पिशव्या उचलले उंबऱ्याच्या बाहेर आली तर माझ्या आई पळत येते दादा, गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्यायसारखी गोष्ट आहे का? अरे किलो भर का वाईनं कांदे देते, नातवंडला भूक लागणं भुईमुगाच्या शेंगा तरी भाजून देईल, गुळाचा खडा तरी देईल, त्याला माईच प्रेम म्हणता। तरुण पोरांनो ऐका, म्हाताऱ्या माणसासाठी कमी कीर्तन करणारा कीर्तनकार आहे मी, माझ्या तरुण पोरांसाठी जास्त पळतोय दादा। पोरांनो तुम्ही जर नोकरीला असेल, नोकरीला तुम्ही जर संध्याकाळी 7 वाजता जर घरी येत असाल, जोपर्यंत तुमच्या फटफटीचा आवाज येत नाही तोपर्यंत मायबाप कधी जेवत नाही दादा, कधीच नाही। सर एखाद दिवशी जरी पोराला उशीर झाला ना, 7:15 झाली, किचन वाट्यावरची माय आपल्या नवऱ्याला सांगते ऐका ना, अजून पोऱ्याच्या फटफटीचा आवाज आला नाही, 7:15 वाजून गेले, एकदा फोन करून तरी पा। बाप एकदा फोन करतो, 2 फोन करतो, 3 फोन करतो, पोरग फोन उचलत नाही दादा। 7:30 वाजले जाते, किचन वट्यावरची माय उमऱ्यात येते, दादा परवा अमक्याची घटना घडली, देवा माझ्या लेकराला सुखरूप घरी आण देवा, विनंती करणारी माय असते। 8 वाजले जाते, पोराचा पत्ता नाही, 8:30 पुराच्या फटफटीचा आवाज येतो, आणि उमऱ्यात बसलेली माय अंगणात येते, अरे लेकरा 7 वाजता येणार अरे तू, 7 वाजता 8:30 वाजले, 1.5 तास उशीर झाला, काय एवढा उशीर झाला? तुझ्या बापांनी तुला 2-3 वेळेस फोन केले होते, फोन उचलून सांगायचे ना मला उशीर होणार आहे, अरे परवा अमक्याची घटना घडली रे, रस्ता एवढा वाहतोय, आमच्या मनात वेगवेगळे विचार येतात, लेकरा फोन उचलून सांगत जा मला उशीर होणार। तुझा बाप त्या कोपऱ्याला बसलाय, अजून जेवला नाही, तुझ्यासाठी थांबलाय, मी पण अजून जेवले नाही, चल जेवून घेऊ। जोपर्यंत माय बाप जिवंत आहे ना, आपल्यासाठी जेवायला थांबणाऱ्या जगात कोणीतरी आहे दादा। ज्या दिवशी माय बाप जातील ना, त्या दिवशी आपल्यासाठी जेवायला थांबणाऱ्या जगात कोणी नसेल। माझी जनाबाई रडायला लागली, सगळ्यात ज्यादा प्रेम त्या माईचं आपल्या पुरीत असतं, सगळ्यात जास्त। माय जर आजारी पडली, पोरग जर भेटायला गेलं, पोराने जर विचारलं नाही अगं 2 दिवस झाले तू पाण्याचा घोट सुद्धा घेतला नाही, तुला सलाईन लावायचं असेल आपण नगरला जाऊ, सफरजन आणू, हॉस्पिटलला जाऊ, तुला ज्यूस आणू, नाही लेकरा माझी एकच इच्छा आहे, काय माझ्या पोरीला फोन कर, तिला बोलून घे, तिचं तोंड पाहायचं, मला ज्यूस सोडायचा लेकरा। भाऊ आपल्या बहिणीला फोन करतोय, ऐक ना ताई, 2 दिवस झाले का ताई आईने पाण्याचा घोट सुद्धा घेतला नाही, तिची इच्छा आहे तुझं तोंड पाहायचं, तिला जीव सोडायचं, एकदा येऊन जाय ना ताई। बहीण सांगते भावाला, सावकाराकडं रोजाने जाते रे दादा, 8 दिवसाचं उक्तं घेतलंय दादा, 4 दिवस पूर्ण झाले, सावकार जर मी मधून आले तर उपाय देणार नाही, माझ्या पोराने काय खावा अशी परिस्थिती आहे, गरिबी वाईट असते ना, गरिबी कोणावर येऊ नये कधी, गरिबी काय असते या म्हाताऱ्यांना विचारा, गरिबी काय असते फेट्यावाल्यांना टोप्यावाल्यांना विचारा, अरे सणवार सोडला त्यांना कधीच तांदळाचा भात पाहायला भेटला नाही, सणवार सोडला तर कधीच गव्हाची चपाती खायला भेटते, माझ्या आजीने 7 रंगाचं लुगडं घालावं, रात्रीचं अन्न सकाळी गरम करा, एक भाकर जर टोपल्यात असेल आणि पोरग जर पळत आलं ना, आई मला भूक लागली जेवायला दे, 3 चतकूर भाकर आपल्या लेकराला द्यावी दादा, आणि चतकूर भाकर खाऊन लोकांच्या तिथं कामाला जा, गरिबी वाईट असते। बहीण सांगत होती भावाला माझं येणं होणार नाही, 8 दिवसानंतर मी येईन आईला भेटायला, वेड्यासारखं करू नकोस, शेवटच्या घटिका मोजते माय, तिची इच्छा आहे, 2 दिवस झाले पाण्याचा घोट सुद्धा घेतला नाही, तुझं तोंड पाहायचं तिला जीव सोडायचं तू म्हणती येणार नाही। बहीण फोन कट करते, दुसऱ्या दिवशी कामावरती जाते, दुपारच्या भरी जेवायला बसते, पहिला घास घेते, आईचं ध्यान होतं आणि टचकन तिच्या डोळ्यात पाणी येतं दार, भरलेलं ताट लुटून देते, पोरगी ढळढ सरडायला लागते, बाकीच्या रोजगार हमीच्या लेडीज विचारतात का ग काय झालं तुला रडायला, माझी माय आजारी, 2 दिवस झाले माईने पाण्याचं घोट सुद्धा घेतला नाही, तिची इच्छा आहे माझं तोंड पाहायचं तिला जीव सोडायचं, पण सावकार सुट्टी देणार नाही, रोजगार हमीच्या लेडीज सांगतात विडे आयुष्यभर काम करायचं, माय माय असते गेल्यावर कुणाचं तोंड पाहशील, जाऊ नये पुरी,
ठरवती पूर्वी दुसऱ्या दिवशी जायचं. सावकार न सांगता सुट्टी घेते. पहाटे 5 वाजता उठते. ऐका मायलिकीची कहाणी. फाटलेली पिशवी हातामध्ये घेते. आईला आवडणारी भाजी म्हणून घेते. बसमध्ये बसते. कधी चास गावामध्ये पोहोचेल. आईला भेटल. आईच्या गळ्यामध्ये गळा टाकेल. हमसून धुमसून रडेल. अशी अवस्था पुरीची होते दादा. वैशाखाचा महिना येऊन म्हणते मी 12-12:30 दरम्यान 45 डिग्री सेल्सिअसचं तापमान आहे. गाडी बस चासमध्ये पोहोचते. आता 2 किलोमीटर जाईल. आईला भेटल. सुखाच्या अपेक्षेमध्ये पोरगी बच्च खाली उतरते. आणि खाली उतरल्यानंतर बस पुढे निघून गेल्यानंतर पुरीच्या लक्षात येतं आपली चप्पल बसमध्येच राहिली म्हणून. पण उन्हात तानात आपल्या आईसाठी बिना चप्पलाची पोरगी निघते दादा. पायाला फोळे येतात. नवे नवे पायातून रक्त बाहेर येतं. आणि पोरगी अंगणामध्ये पोहोचते 2 किलोमीटर. नातू पाहतो आत्या आली म्हणून. नातू पळत जातो. आजीच्या डोक्यापाशी बसतो. 2 दिवस झाले म्हातारीने डोळे झाकलेले. नातू आजीला आवाज देतो. आजी ऐक ना आजी. म्हातारी डोळे उघडत नाही. आजी ऐक ना आजी मी काय म्हणतो आजी. म्हातारी डोळे उघडत नाही. आजी आत्या आली आजी बस. एवढं वाक्य कानावरती पडतं. आणि 2 दिवसाची उपवाशी म्हातारी दादा. ताडकन अथरुणावरून उठते. पळस सुटते. माझ्या पुरीला एक फोन केला रे पोराने. कामधंदा सोडून माझी पुरगी आली. पुरी उंबऱ्याच्या देऊ नको. पुरी थांब. पुरी टोपल्यापर्यंत म्हातारी पळत जाते. धडपड करीत शिळ्या भाकरीचा तुकडा घेते. आपल्या पुरीच्या डोक्यावरून फिरवते. उजव्या बाजूला फेकून देते. आणि पुरीच्या गळ्यामध्ये गळा टाकून माय लेखी हमसून धुमसून रडतात. माझा सोपा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना. येतो ज्या माईने 2 दिवसापासून पाण्याचा घोड घेतला नाही. पोरगी आली कळालं तर अंतरून सोडून माय पळाली. एवढी एनर्जी आली कुठून. याला रक्ताचं नातं म्हणतात. रक्ताच माझ्या कीर्तनातून एवढा संदेश घरी घेऊन जा. तुमच्या चासला मी पुन्हा कीर्तनाला येईन न येईन तो भाग वेगळा. पण एवढा संदेश माझा घरी घेऊन जा. पोरांनो तुम्ही जर भाऊभाऊ असाल ना पैसा कमी कमवा एका विचाराने राहता. किती मोठं संकट येऊन त्या रक्ताचा भाऊ सोडून या जगात कोणी पाठीशी उभा राहत नाही. किती मोठं संकट येऊन त्या भाऊ भाऊ असतो दादा. 2 भावाला जर एका ताटात जेवताना पाहिलं तर माय बापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं. रामकथा माझी श्रीगोंद्याला झाली रे. प्रभू रामचंद्राच्या समोर काटे दूर करणारे सेवकांना सांगावं रामाने, अरे माझ्या समोरचा रस्ता साफ नका करू. माझ्या समोरचे काटे दूर नका करू. माझ्या पाठीमागचा रस्ता साफ करा. असं का हो मालक? मला माहिती आहे माझा भरत नावाचा भाऊ मला एक दिवस भेटायला येईल. आणि भरत माझा एवढा नाजूक आहे. काटा सोडा त्याला खडासुद्धा सहन होणार नाही. माझ्या भरतासाठी माझ्या पाठीमागचा रस्ता साफ करा. हे बंधुप्रेम रामायण शिकवतं दादा. परमार्थ म्हणजे काय? नवीन गोष्ट नाही. घरातून चालू करा. एकत्र या. संवाद करा. एकमेकाचे सुखदुःख एकमेकाला सांगा. मोबाईलच्या नादामध्ये आपण संवाद करायचं विसरलो. पूर्वीच्या काळामध्ये संध्याकाळी बैठकी व्हायची. एकत्र बसायचे. एकमेकाचे सुखदुःख एकमेकाला सांगायचे. आता तशी पद्धत राहिली नाही दादा. पण काळाची गरज आहे. माझी जनाबाई रडायला लागली. आता मायबाप किती सांगू. तुमच्या सगळ्यांच्या डोळ्याला पाणी आलं. माता भगिनी पुरुषवर्ग तुकाराम महाराज 10-10,000 लोक रडतात माझ्या कीर्तन प्रवचनात. ही माझ्या गुरूंची कृपा आहे माझ्यावर. पण मी का बोललो या विषयावर तुम्हाला खरं सांगतो. अहमदनगर जिल्ह्यात सुंबेसर जेव्हापासून हा विषय मी घेतला आहे. 10वा असेल, श्राद्ध असेल, काल असेल, सप्ताह असेल, ज्या ज्या तरुण पोराने माझा हा प्रसंग ऐकला ना 80 पोरांची यादी महाराज माझ्याकडं. मायबापातून वाईले राहणारे पोरंसुद्धा मायबापात राहायला गेले. याच्यापेक्षा काय सार्थक लागला. कोण म्हणतं कीर्तन प्रवचनाने माणूस सुधरत नाही? अरे हृदयाला वाक्य लागल्याशिवाय कधी डोळ्यातून पाणी येत नाही. बस 2 जरी तरुणात बदल झाला आपल्या कीर्तनाचं सार्थक आहे. पोरांनो घरी गेल्यावर माय पापाशी तुम्ही जर प्रेमाने बोलायला लागले आपल्या कीर्तनाचं सार्थक आहे. मी समाज प्रबोधनाचं काम करतोय. चला माझी जनाबाई रडायला लागली. बाबाने उचलून घेतलं. ऐका पांडुरंगाचं रूप किती गोड आहे सांगतो तुम्हाला. सेवेला पूर्णविराम. जनाबाईला उचलून घेतलं. जने तुझी इच्छा आहे पंढरपूरला जायची. चल वळकटी उचलली. मजल दर मजल करीत वारकऱ्यांबरोबर पंढरपूरमध्ये जनाबाई तिचे वडील पोहोचले. पुढे आहे पांडुरंग. चंद्रभागेचं स्नान कर जणे. सगळ्यात महत्त्वाचं चंद्रभागेचं स्नान आहे. स्नान झालं आणि लाईनीमध्ये जनाबाई लागली. माऊली महाराज माणूस यायचा पायावरती डोकं ठेवायचं पांडुरंगाच्या निघून जायचं. माझ्या जनाबाईची उंची कमी. पांडुरंगाची मूर्ती कधी पाहावी म्हणून वरती टाचा करून जनाबाई पाहायला लागली. आणि जनाबाई समोर आली पांडुरंगाच्या समोर. पहिल्यांदा जनाबाईनी पांडुरंगाला पाहिलं. पहिल्यांदा पाहिलं आणि कुठं फिट केलं. हृदयबंदी खाना केला. आत विठ्ठल कुंडिला. त्याचं रूप पाहिलं जनाबाईने. आणि स्वतःचे पिताश्री स्वतःचे वडील जवळ आहे. हाताला पकडलं. जनाबाईने सांगावं बाबा मला घरी नाही यायचं. बाबा बस पहिल्यांदा पांडुरंगाचं रूप पाहिलं. स्वतःच्या बापाला सांगावं बाबा
मला घरी नाही यायचं बाबा. दर महिन्याला आम्ही जातो रे पंढरपूरला. आम्हाला भल्या पदव्या लावल्या लोकांनी. कीर्तन केसरी काय, युवा कीर्तन काय, वारकरी भूषण काय, विदा रत्न काय. दर महिन्याला पंढरपुरात जातो पण कधी वाटलं नाही तिथं थांबा. पहा पाडवं येतो महाराज. माझ्या जनाबाईंनी पहिल्यांदा बाप पाहिलं आणि बाबाला सांगितलं, बाबा मला घरी नाही यायचं. बाबाने विचारावं, जने त्या रूपात असं तुला काय दिसलं, काय झालं तुला रूप पाहून? रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. कोणत्या देवाचं रूप? तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा. अनेक जन्माचं पुण्य लागतं ते रूप इथं धारण करायला. कधी तुम्ही खान्देशला गेले तर केळीचं आगर आहे, कधी कुंतलगिरीला गेले तर पेड्याचं आगर आहे. मग सर्व सुखाचे आगर कुठं आहे? बापर कुमा दिवर विठोबार कुमा. पहिल्याच शब्दाला फक्त मी स्पर्श केला आहे. एका शब्दावरती चार चार महिने चिंतन सांगणारे महात्मे आहेत दादा. त्याच्यामुळं हे गाव धार्मिक गाव आहे आणि माझ्या गुरूंचं गाव आहे, आदरणीय डॉक्टर बाबांचं एक गाव आहे. त्याच्यामुळं माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनात तुमच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठाने बसा एवढा मोठा कीर्तनकर्मी नाही. पण चला सहज प्रयत्न केला आणि सहज प्रयत्न करत असताना रूपाचं चिंतन आपण पाहिलं. बोलण्यासारखं भरपूर आहे पण पहिला दिवस आहे. वेळेच्या नंतर 10 मिनटं चालू झालं म्हणून मी 10-15 मिनटं एक्स्ट्रा घेतले. तुमचे उपस्थित असणारे बापू महाराज, मच्छिंद्र महाराज, वपन महाराज, जगन्नाथ महाराज, मंगेश महाराज, रावसाहेब महाराज, संदीप महाराज, जासूद महाराज, मनोज महाराज, उपस्थित असणारे तुम्ही सर्व, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे सगळे कमिटीचे लोक, तुकारामजी मला दिवसभर फोन करत होते. आदरणीय विठ्ठलभाऊ असतील, आमचे सुंपे सर असतील, ज्यांचे व्याकरणाचे पुस्तकं विद्यापीठापासून आहेत महाराज, 4 का 5 आवृत्त्या आहेत पण अतिशय सोप्या भाषेमध्ये. आणि त्यांनी नवीन संकल्पना तुमच्या गावामध्ये आले. विद्यार्थी ज्ञानेश्वरी पारायणला अतिशय द्यावी तेवढे धन्यवाद तुमच्या गावाला. थोडे तरुण इकडं आला पाहिजे पण माझी एक कळकळीची विनंती माता भगिनी, आता 4-5 दिवस झाले पोपटराव पवार साहेब मला बोलून घेतलं होतं. त्यांनी जलयुक्त शिवाराचा 2रा पार्ट आता येतो आहे. त्यांचा माझा विषय झाला 12 वर्षाचं लेकरं होईपर्यंत त्याच्या हातात कधी मोबाईल द्यायचा नाही. माझी पाया पडून तुम्हाला सांगणं आहे. सगळ्यात ज्यादा बर्बादी झाली असेल ते मोबाईलमुळे झाली. 2 गोष्टीचं लोकाला फॅड लागलं आहे, यांना मोबाईलचं आणि यांना मेकअपचं. मोबाईलशिवाय तुम्ही जगू शकत नाही आणि मेकअपशिवाय लेडीज जगू शकत नाही. मवतीला जरी निघाली तर टॉक टॉक केल्याशिवाय ती बाहेर येत नाही आणि तुम्ही मोबाईलशिवाय जगू शकत नाही. पोरांना जर मोठं करायचं असेल, नारदाच्या गादीवर शपथ घेऊन सांगतो, अजून 2 वर्षात सगळ्यात ज्यादा डोळ्याचे ऑपरेशन होणार, सगळ्यात जास्त. मी स्वतः शिक्षक आहे, मला माहीत आहे ऑनलाईन शिक्षण आणि किती फरक झाला आहे, काय झाला आहे. 1 तास लेक्चर असतं, 8 तास पोरग गेम खेळतं, कधी घरच्यांनी पाहिलं नाही. ज्यांनी शिकलेले बायका केल्या, एक काम कमी करा पण बोली 11चा अभ्यास घ्या. काळाची गरज आहे, मोबाईल कमी. ब्रेन हँगिंगचे जे प्रमाण आहे, मेंदूवरची जी सूज आहे, आता 15 ऑगस्टला 5G रेंज येते, ज्या रेंजने पक्षी मारतात महाराज, तुमच्या आमच्या मेंदूवर काय परिणाम होणार? वापरू नका या मताचं मी अजिबात नाही पण त्याची मर्यादा. मोबाईल आला आणि संवाद कमी झाला. एकमेकाचं दुःख, पूर्वीचे लोक पारावरती बसायचे आणि एकमेकाचं दुःख एकमेकाला सांगायचे, एकत्र फॅमिली असायची. मोबाईल आला, 4 माणसं जर घरात असेल तर मोबाईल हातात असल्यावर कोणी कोणाबरोबर बोलत नाही. आणि आज सगळ्यात ज्यादा फाशी घ्यायचं प्रमाण जे वाढलं आहे त्याचं कारण आहे. तुमचं दुःख जर तुम्ही लोकांना सांगितलं, मित्राला सांगितलं, घरच्यांना सांगितलं तर तुमचं मन मोकळं होईल आणि ते जर आतमध्ये ठेवलं तर तुम्ही कधी मराल याची गॅरंटी. त्याच्यामुळं ऐका, आपल्या लेकरांना मोबाईल कमी द्या. 2 दिवस पोरगरडण भाकर खाणार नाही, तिसऱ्या दिवशी खायला सुरुवात करेल पण त्याचा लळा त्याला लावू नका.
आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणी अडवा, पाणी जिरवा. आता भारत 75व्या वर्षात पदार्पण करतो आहे. आता अमृत महोत्सवी वर्ष उद्यापासून आपल्याला तिरंगा लावायचा, अभिमानाची गोष्ट आहे मेजर साहेब, अभिमानाची गोष्ट आहे. 13 तारीख उद्या आहे, सकाळी 8 वाजता प्रत्येकाने आपल्या घरावरती तिरंगा, 15 तारखेला संध्याकाळी 5 वाजता तो काढायचा. जसं आपण तिजोरीत पैशाला किंमत देतो, स्वनेनानाला किंमत देतो, तसं ते तिरंगा त्या तिजोरीत ठेवायचा. कुणाचाही पायदळी आला नाही पाहिजे, त्याचा अपमान झाला नाही पाहिजे, ही सगळ्यांनी काळजी घ्यायची. आणि तुमच्या मोबाईलवरती आता उद्यापासून काही व्हिडिओ येतील, तिरंगाचे अपमान झालेले, हे हटकून होणार आहे. आपण हिंदू धर्मा जन्माला आलो, हे करणारे लोक तुमच्या मोबाईलवरती व्हिडिओ येतील, याच्या पायदळी गेला, त्याच्या पायदळी गेला, तो कुणीही फॉरवर्ड करायचं नाही, जिथल्या तिथं डिलीट करायचा. आपण हिंदू धर्माचं काम करतो आहे, जिथल्या तिथं डिलीट करायचा. होणार आहे, एखादा झेंड्या मोटरसायकली खाली आला, तुमच्या आमच्या सारख्याकडून मोटरसायकल गेली, अवमान होणार आहे. ते जर सगळीकडं पसरलं तर आपल्यावरती ते दुःख यायला नको. जिथल्या तिथं मीडियाचा चांगला उपयोग करायचा शिका, वाईट उपयोग करायचा शिकू नका. 1947ला पोरगं जर जन्माला आलं तर एका पोराच्या पाठीमागं 5000 लिटर पाणी होतं. आता जर 75 वर्षात तुम्ही पदार्पण केलं आहे, पोरगं जन्माला आलं तर एका पोराच्या पाठीमागं 400 लिटर पाणी, फक्त 400. अजून 20 वर्षाच्या काळानंतर 20 रुपयाची बाटली 200 रुपयाला घ्यावं लागणार तुम्हाला. एवढी खडतर परिस्थिती आहे. मग आपण पाणी अडवलं पाहिजे, झाडे लावले पाहिजे, 10 जण एकत्र या, गरीब पोराच्या शिक्षणाचा खर्च करा, त्याच्या आत्म्याचा आशीर्वाद भगवंताचा आशीर्वाद असेल. हे समाज प्रबोधन दररोज करत आलो, यापुढेही करणार आहे. तुम्हाला सगळ्या तरुणांच्या चरणी, सगळ्या महाराज मंडळीच्या चरणी साष्टांग दंडवत करतो. परमपूज्य आदरणीय अनिरुद्ध महाराज उशिरा काव्यांना उपस्थित झाले, ते या ठिकाणी उपस्थित झाले, तुमचेही धन्यवाद. बाकीचे सगळे गायक मंडळी आमच्या तुकारामचे माझ्या संपर्कात होते, जे विठ्ठलभाऊ असतील, सुंबे सर असतील, मेजर असतील, बाकीचे सगळे माझ्यावरती नितांत प्रेम करणारे. इथून जे चालले होते आमचे सचिनराव शेंडगे, त्यांनी स्टेटस पाहून माझ्या कीर्तनाला थांबले. आमचे रविदादा म्हस्के, म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी असं होतं महाराज, मीडियाचा चांगला उपयोग केला तरी 100% वाया जात नाही. उपस्थित तुम्ही सर्व माता भगिनी पुरुष वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी आमचे विठ्ठल महाराज फलक्यांचे वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी, गोड अशी संस्कृती दिल्याबद्दल दादा तुमचेही धन्यवाद व्यक्त करतो. आणि मृदुंग सम्राट माझे परम मित्र माऊली महाराज, उपस्थित माता भगिनी काही परिचयाचे आहेत, पुरुष मंडळी काही परिचयाचे आहेत, तुमचा कुणाचाही नामोल्लेख न करता तुमच्या सर्वांच्या चरणी माझे गुरुवरे महंत शांतीब्रह्म भास्कर गिरीजी बाबा श्रीक्षेत्र देवगड संस्थान आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ पवनपुत्र हनुमानजीच्या चरणी एक प्रार्थना करतो. उपस्थित सर्वांना उदंड आणि निरोगी आयुष्य द्या. विश्वावरती आता कोणतंही संकट येऊ देऊ नका, कोणतेही लाट येऊ देऊ नका. जेवढा परमार्थाचा फुलत चालला आहे असंच फुलत राहू द्या, एवढी इच्छा व्यक्त करतो. आणि बोलताना एखादा शब्द जर एखाद्याला टोचला असेल, उदार अंतकरणाने मला माफ करा, जे काही चांगलं आहे ते घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करा, एवढीच विनंती करतो. सेवेला पूर्णविराम.